स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 वंशी विभूषित करा नवनीरदाभात् पीतांबरादरुणबिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखाद अरविंद नेत्रात् कृष्णात्परं किमपि तत्त्वहं न जाने कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरान्ते अद्यैव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये कफवात पित्तैः कंठावरोधन विधो स्मरणं कुतस्ते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा शुक्लां ब्रह्म विचार सार परमामाद्यां जगद्वयापिनीं वीना पुस्तकधारिणीम अभयदां जाड्यांधकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधती पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां नमोस्तुते व्यास विशालबुद्धिं फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येना त्वया भारत तैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वंदे भगवन्तो पुनः पुनः। ओ मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सदा नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। हरि अयोन्त प्रविश्य मम वाच इमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्याशहस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। गंगा मैया के पावन तट पर आनंदकंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी कहते हैं, राजन, गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्यामसुंदराच्या परम पावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेव जी राजा परीक्षितला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली। अनेकानेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितले आणि अनेक अज्ञानी जीवांना या कथेनं समाधान प्राप्त करून दिलं। तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वर्णनालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून श्री संत हरिदास बाबा सेवा मंडळाच्या माध्यमातून आपल्या या श्रीक्षेत्र सोपा गावामध्ये उपस्थित आहे। आज कथेचा 3रा दिवस आहे। कालपर्यंत आपण प्रथम स्कंधामध्ये प्रवेश केलेला आहे। श्रीमद भागवताचे जे 12 स्कंध आहेत त्याच्यापैकी प्रथम स्कंध हा प्रथम स्कंध म्हणजे अधिकार स्कंध आहे। भागवताचा अधिकारी कोण असावा, कसा असावा किंवा परमात्मा प्राप्तीचा अधिकारी कसा असावा त्या अधिकाऱ्याचं वर्णन आपण सर्वजण पाहत आहोत। सुरुवातीला व्यासदेवांनी मंगल केलं, जन्माद्यस्य यतोन्वया आदि तरतच्चार्थेश्व भिज्ञेश्वराट तेने ब्रह्म हृदय आदि कवयो मुह्यंती यत्सूरया
तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि सत्य परम तत्वाची वंदना व्यासदेवानी केली। यानंतर त्या ठिकाणी महाराज कथारंभ झाला। नैमिष्या नावाच्या अरण्यामध्ये 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण श्री सूतजी महाराजांच्या समोर येऊन बसले आणि सूतजींना अनेक प्रश्न विचारू लागले। सुरुवातीचे 6 प्रश्न त्यांनी विचारले, त्या 6 प्रश्नांची उत्तरं सूतजी महाराजांनी दिली। पुन्हा 3 प्रश्न निर्माण झाले। 24 अवतारांची असणारी श्रीमद भागवत कथा, व्यासदेवानी या कथेची रचना कोणाच्या प्रेरणेने केली, पहिला प्रश्न होता। दुसरा प्रश्न, व्यासदेवांनी ही कथा श्री शुकदेवजी महाराजांना का शिकविली। आणि तिसरा प्रश्न होता, श्री शुकाचार्यांनी कथा राजा परीक्षितीला का सांगितली। व्यासदेवांनी कथेची रचना केली पण ही रचना करण्यामागचं कारण मोठं विलक्षण आहे। महाराज हे व्यासदेवजी त्या ठिकाणी पाराशर नंदन आहेत, सत्यवती पुत्र आहेत, पाराशर ऋषी। आपण ज्या तालुक्यामध्ये आता सध्या वास्तव्य करतो आहोत ना, तो पारनेर तालुका। हा पारनेर तालुका पाराशर ऋषींची तपभूमी आहे। पाराशर ऋषींनी इथे तपश्चर्या केली। तेच तपश्चर्या करत करत उत्तर भारतामध्ये ज्यावेळेला गेले त्यावेळेला तिथे त्या ठिकाणी महाराज सत्यवतीपासून त्यांना एक पुत्र प्राप्त झाला, त्यांचंच नाव आहे व्यासदेवजी। व्यास, व्यास शब्दाचा अर्थ होतो विस्तार। ज्यांनी त्या ठिकाणी अवतार धारण केला, भगवंताचे जे 24 अवतार आहेत या 24 अवतारामध्ये 17 क्रमांकाचा जो अवतार आहे तो व्यासदेवांचा अवतार आहे। महाराज व्यासदेवांचं प्राकट्य झालं। सत्यवतीला मोठं समाधान त्या ठिकाणी वाटलं पण व्यासदेवांनी त्या ठिकाणी आपल्या वडिलांबरोबर थांबायचं ठरवलं। ते तीर्थयात्रा करण्याकरिता निघून गेले। व्यासांनी आपल्या बरोबर वडिलांच्या बरोबर राहून त्या ठिकाणी महाराज अनेक ग्रंथांचं अध्ययन केलं। त्यांनी एका वेदाचे 4 भाग केले। वेदामध्ये 3 प्रकार आहेत महाराज, 3 भाग पडतात, 3 कांड आहेत। एक आहे कर्मकांड, दुसरा आहे उपासना कांड आणि तिसरा आहे ज्ञानकांड। त्या 3 कांडांमध्ये त्या ठिकाणी महाराज पहिले आहेत ब्राह्मणके, नंतर आहेत आरण्यके आणि नंतर आहेत उपनिषदे। तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हे गरजेचं आहे, ऐकणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे महाराज ब्राह्मणके, त्याच्यामध्ये कर्मकांड सांगितलंय। आरण्यके, त्याच्यामध्ये उपासनाकांड सांगितलंय। आणि उपनिषदे, त्याच्यामध्ये ज्ञानकांड सांगितलंय। या 3 कांडांची विभागणी केली, 4 वेदांची त्या ठिकाणी विभागणी झाली, अनेक ग्रंथ निर्माण झाले, 17 पुराणांची रचना व्यासदेवानी केली। या सगळ्या ग्रंथांची रचना करत असताना सामान्य जीवाचा उद्धार व्हावा, त्याच्या उद्धाराची सामग्री म्हणून त्या ठिकाणी महाराज ब्रह्मसूत्रांची रचना झाली। ब्रह्मसूत्र आणि हे जे ब्रह्मसूत्र आहेत, या ब्रह्मसूत्रांमध्ये त्या ठिकाणी उत्तर मीमांसा शास्त्र प्रगट केलं। 6 प्रकारचे शास्त्र आहेत। पहिलं शास्त्र आहे महाराज न्यायशास्त्र, मग वैशेषिक शास्त्र, मग सांख्यशास्त्र, मग योगशास्त्र, मग पूर्वमीमांसा शास्त्र आणि मग उत्तर मीमांसा शास्त्र। हे 6 शास्त्र आहेत। त्याच्यापैकी त्या ठिकाणी प्रत्येक शास्त्राचे कर्ते वेगळे आहेत। वेगवेगळ्या ऋषीमुनींनी एक एक शास्त्र निर्माण केलं। न्यायशास्त्राचे कर्ते आहेत गौतम ऋषी, वैशेषिक शास्त्राचे कर्ते आहेत कनाद ऋषी, सांख्यशास्त्राचे कर्ते आहेत कपिल भगवान, योगशास्त्राचे कर्ते आहेत पातंजल महामुनी, पूर्वमीमांसा शास्त्र लिहिलं जैमिनी ऋषींनी आणि उत्तर मीमांसा शास्त्राची रचना केली व्यासदेवानी। असे व्यासदेवजी महाराज त्यांनी ब्रह्मसूत्राची रचना केली, या सगळ्या ग्रंथांची रचना केली, 17 पुराणांची रचना केली, पण व्यासदेवांना समाधान प्राप्त झालं नाही। असंतोष सदैव त्या ठिकाणी महाराज असमाधानीच आहेत। का बरं असमाधानी आहेत हे त्यांनाही कळत नव्हतं। एवढ्या ग्रंथांची रचना करावी आणि तरीसुद्धा त्यांनी समाधान प्राप्त होऊ नये, जगाच्या हिताकरिता एवढी सगळी साधना केली, आता मी काय करू असा प्रश्न मनामध्ये व्यासदेवांच्या पडला। आणि ते व्यासदेवजी महाराज उद्विग्न होऊन एक दिवशी आपल्या शम्यप्राश नावाच्या आश्रमामध्ये, आश्रमाच्या समोर त्या ठिकाणी महाराज हनुवटीला हात लावून बसले होते। चिंतातूर अवस्था होती। मनुष्य जेव्हा हनुवटीला असा हात लावून बसतो ना, तेव्हा त्याला फार चिंता पडलेली असते।
त्याला वाटतं काहीतरी चुकलंय, त्याला समाधान नसतं महाराज, म्हणून तर असा हनुवटीला हात लावतो. असे हनुवटीला हात लावून बसले होते ना, असमाधानी होते. ज्या वेळेला भक्त असमाधानी असतो त्याच्या जीवनामध्ये काही चिंता असतात, तेव्हा परमात्म्याला त्याची जाणीव होते आणि परमात्मा त्याला त्या संकटातून दूर करण्याकरिता तरतूद करतो. व्यासदेवजी महाराजांची असमाधानाची असंतोषाची स्थिती पाहिली आणि भगवंताने एक तरतूद केली महाराज. ती तरतूद म्हणजे त्या ठिकाणी श्री नारदजी महाराजांना तिथे पाठवलं. नारदजी महाराज भगवंताचं चिंतन करत करत सरस्वती नदीच्या काठावर शम्यप्राश आश्रमाच्या समोर त्यांनी येऊ लागले. व्यासदेवजी महाराज बसलेले आहेत, त्यांच्या कानावर त्यांनी भगवंताच्या नामाचा घोष जाऊ लागला महाराज. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण. ॐ नमो नारायण. हरि ॐ नमो नारायणाय. हरि ॐ नमो नारायणाय. ॐ नमो नारायणाय. हरि ॐ नमो नारायणाय. जय जय गोविंद हरे, हरे जय जय गोपाल हरे. जय गोविंद हरे जय जय गोपाल हरे. हे नारायण नारायण जय जय गोविंद हरे. नारायण नारायण जय जय गोपाल हरे. नारायण नारायण जय जय गोविंद हरे. नारायण नारायण जय जय गोपाल हरे. नारायण नारायण दे दे गोविंद हरे. नारायण नारायण दे दे गोपाल हरे. नारायण नारायण जय जय गोविंद हरे. नारायण नारायण दे दे गोविंद हरे. दे दे गोपाल हरे. जय जय गोविंद हरे. जय जय गोपाल हरे. गोविंद हरे. जय जय गोपाल हरे. हे नारायण नारायण श्रीमन नारायण 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 नारायण. जय हो डाली डाली श्री राधे. नारायण नारायण नारायण. हे नारायण 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 नारा तली तली रे. नारायण 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 भगवान की जय. नारदजी महाराजांचं आगमन झालंय. व्यासदेवांनी पाहिलं महाराज, नारदजी महाराज समोर येत आहेत. नारद म्हणजे सगळ्यांचे गुरु आहेत महाराज, जे विधायक कार्य करण्याकरिताच फिरत असतात. ज्यांचं आगमन विनाकारण होत नाही, त्यांचं आगमन झालं की समजावं काहीतरी विधायक कार्य घडणार आहे, काहीतरी विशेष कार्य घडणार आहे, म्हणून तर आगमन त्यांचं होत असतं. बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी नारदांच्या आगमनानं कलहसुद्धा झालेला दिसतो. लोक त्यांना काही पण म्हणतात महाराज, कसला तरी नारद म्हणतात असं म्हणत जाऊ नये. त्याचं कारण ते सगळ्यांचे गुरु आहेत म्हणून नारदजी विधायक कार्य करण्याकरिता आले, व्यासदेवांच्या समोर आले. व्यासांनी पाहिलं नारदजी आलेले आहेत. गायगायने उठून नमस्कार केला, साष्टांग प्रणिपात केला, त्यांना उंच आसनावरती बसवलं. व्यासदेवजी महाराज त्या ठिकाणी फार विद्वान आहेत महाराज, ज्ञानी आहेत. त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. एवढे ग्रंथ निर्माण करणारे व्यासदेवजी आणि दंडवत प्रणाम करत आहे, साष्टांग प्रणिपात.
माणूस सहजासहजी कोणासमोर नमस्कारही करत नाही, दंडवत प्रणाम करणं तर लांबची गोष्ट आहे. तो दंडवत प्रणाम करतायत व्यासदेवजी, जे व्यासदेवजी ज्यांनी वेदाचे चार भाग केले, ते व्यासदेवजी ज्यांनी 17 पुराणांची रचना केली, ते व्यासदेवजी ज्यांनी उत्तर मीमांसा शास्त्र निर्माण केलं, हे ऐकायला गोड लागतंय. ते त्या ठिकाणी लिहित असताना किंवा त्याची रचना करताना किती सायास असतील, एवढं सगळं निर्माण केलं, किती अभिमान व्हावा, किती फुगून जावेत अभिमानाने. त्यांनी त्या ठिकाणी रचना केलेलं एक पुराण आम्ही तुमच्या समोर सांगतो तर आम्ही भयंकर फुगून जातो, आम्हाला वाटतं आम्ही कथा सांगतो, माझ्यासारखी कथा कोणीच सांगत नाही, असा फुगोरा येतो महाराज, फुटायला होतो फुगून, अशी अवस्था येते. एक कथा सांगितली तर ज्याने रचना केली त्यांना किती अभिमान व्हावा, पण व्यासदेवांना अभिमान नव्हता महाराज, मग ते लीन झालेले होते. त्या व्यासाने साष्टांग प्रणिपात केला. आणि खरं आहे महाराज, ज्ञान ज्ञान म्हणजे तरी नेमकं काय, ज्ञानाच्या अनेक व्याख्या करत असतील. हा, ज्ञान हे परमात्म्याचं स्वरूप आहे, परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. पण सामान्य माणसाला कळण्यासारखी ज्ञानाची व्याख्या सांगतो. सामान्य माणसाने लक्षात ठेवावी, फार किचकट व्याख्या लक्षात राहत नाहीत ना, सोपं सांगतो. अनेक प्रकारचं विश्व पाहायला मिळतं, या विश्वामध्ये अनेकत्व आहे, नानात्व आहे. या अनेकत्वामध्ये एकाला पाहणं याचं नाव आहे ज्ञान. बस सोपी गोष्ट आहे. या अनेकामध्ये एक पाहणं याचं नाव आहे ज्ञान. आणि दुसरं सांगतो महाराज, एकामध्ये अनेकांना पाहणं याचं नाव आहे ज्ञान. सरळ गोष्ट आहे. हे आपण सगळेजण अनेक दिसतो ना, जरी आपण अनेक दिसत असलो तरी पण सगळ्यांमध्ये एकच भरलेलं आहे, त्याचं नाव आहे आत्माराम, सर्वाघटी राम, देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सगळ्यांमध्ये एकच भरलेला आहे परमात्मा, कणाकणात एक परमात्मा भरलेला आहे. मग त्या परमात्म्याला पाहणं, सर्वांमध्ये परमात्म्याला पाहणं याचंच नाव आहे ज्ञान. आणि जे ज्ञानी पुरुष आहेत ना, त्यांना सर्वांमध्येच परमात्मा पाहायला मिळतो, नमस्कार करतात, सर्वांच्या समोर वागतात. हे बोलणं सोपं असतं, वस्तुस्थितीत आणणं मोठं कठीण असतं महाराज. लोक याला वस्तुस्थितीत आणत नाहीत, सांगताना फार त्या ठिकाणी बरं वाटतं. पण माणसा माणसात परमात्मा गच्च भरलाय त्याला पाहावं, प्राणीमात्रांमध्ये त्याने परमात्मा गच्च भरलाय त्याला पाहावं. आपण सगळेजण भक्ती करतो, पण आपल्या भक्तीचं स्वरूप काय वेगळं असतं. आपली भक्ती म्हणजे गंध लावणे, आपली भक्ती म्हणजे माळ घालणे, आपली भक्ती म्हणजे वारी करणे, एवढीच भक्ती आहे वैरे, एवढी भक्ती नाही. हा, भक्ती तर ज्ञानोबारांनी सांगितली. ते म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. मी तुला भक्तियोग सांगतो, खरी भक्ती तर ही आहे. अरे जे जे भूत मात्र भेटतील, प्राणी मात्र भेटतील, त्या प्रत्येकामध्ये भगवान गच्च भरलाय हे पाहणं, हे जाणणं, यालाच भक्ती म्हणावं. हा भक्तियोग निश्चित जाणं माझा, एक खरी भक्ती आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रॅक्टिकली परमार्थ केला पाहिजे. प्रॅक्टिकली परमार्थ हाच आहे की माणसा माणसात देवाला पाहावं, प्राणीमात्रांमध्ये देवाला पाहावं. आणि फक्त पाहावं असं नाही, तर त्याला नमस्कार करावा. हा, मनोमन त्या ठिकाणी मला देव समजून त्याला नमस्कार करावा. तू म्हणाला साप पण विंचू त्याच्यातही देव असतो, मग त्याला काय हात लावून पाय पडायचं का नाही. तुकोबर आहे सांगतात, तुका म्हणे सर्प विंचू नारायण. वंदावे दुरून शिवून, वंदावे दुरून शिवून, वंदावे मैंने सर्प विंचू नारायण, वंदावे दुरून शिवून, वंदावे दुरून शिवून, वंदावे दुरून शिवून, वंदावे दुरून शिवून. तुका म्हणे सर्प विंचू नारायण, वंदावे दुरून शिवून. सर्प पण नारायण आहे, विंचू पण नारायण आहे, त्याला वंदन करावं. शिवून सगळ्यांमध्ये देवगच्च भरलाय. सर्वांना त्या ठिकाणी महाराज परमात्मा या दृष्टीने पाहणं ही ज्ञानाची पक्वता. सगळ्यांमध्ये परमात्म्याला पाहून त्या ठिकाणी महाराज त्याच्याविषयी सहिष्णुता ठेवणं ही पक्वता.
व्यासदेवांच्या जीवनामध्ये पक्वता आली होती ना, म्हणून तर वाकत होते. माऊली ज्ञानोबाराय सांगतात का, फळल्या तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा. ज्या झाडाला फळं येतात ना, त्या झाडाची फांदी आपोआपच जमिनीच्या दिशेनं वागते. तसं ज्ञानरूपी फळ ज्याच्या जीवनामध्ये आलं तो सगळ्यांच्या समोर वागतो. सगळ्यांच्या समोर वागत असलं की समजायचं याला ज्ञान झालंय. नाही तर ज्ञान ज्ञान म्हणजे काय, पोपट पंचीकरण याचं नाव ज्ञान आहे. लोकांच्या समोर वेदांतातल्या प्रक्रिया सांगणं म्हणजे काय ज्ञान आहे. हा, या प्रक्रिया तर कोणी सांगेल, पुस्तकं वाचून सांगायला बुद्धिवाद करायला काय लागतो. महाराज देवानं अक्कल दिलेली आहे, इकडं तिकडं लावण्यापेक्षा ती ग्रंथात घालायची. आणि चांगल्या प्रक्रिया शिकून घ्यायच्या, ह्या मोठ्या मोठ्याची बोलती बंद करून टाकायची म्हणजे काय ज्ञान झालं. हा, सगळ्यांना त्या ठिकाणी महाराज गप्प करून टाकणं याचं नाव ज्ञान होतं असं नाही. सगळ्यांमध्ये देव दिसणं याचं नाव आहे ज्ञान. हा खरा ज्ञानाचा भाग आहे. म्हणून व्यासदेवांना त्या ठिकाणी ज्ञान आहे म्हणून तर साष्टांग प्रणिपात केला. उंच आसनावर बसलं नारदजी महाराजांना, आणि उंच आसनावर बसून त्या ठिकाणी महाराज पूजन करू लागले, स्वतःच्या भाग्याची प्रशंसा करू लागले. मी केवढा भाग्यवान आहे की संत महापुरुष माझ्या घरी त्या ठिकाणी आले. संत घरी आल्यानंतर असं सगळं केलं पाहिजे महाराज. नाथ महाराज सांगतात ना, घाली संत घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाने इच्छिले ते पुरवी. संतासी आसने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाने इच्छिले ते पुरवी. घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. संतांची सेवा केली पाहिजे महाराज असं म्हणतात. संत जर घरी आले ना, आणि आपण जर देवपूजा करत असलो ना, तर ती देवपूजा सुद्धा तशीच टाकून द्यावी, पण आधी संतांची पूजा करावी. संत पूजावे आरते देव सारावे परते. देवांना परत करावं, बाजूला करावं, आणि संतांची आधी पूजा करावी. कारण संत हे चालते बोलते देव आहेत, हा महत्वाचा विचार आहे. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. म्हणून संतांची पूजा त्या ठिकाणी करू लागले. मोठं समाधान वाटलं. समोर बसले, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. मोठं भाग्य उदयाला आलं म्हणू लागले. पण व्यासदेवांचं मुख पाहिलं, आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी महाराज नारदांना मोठं आश्चर्य वाटलं. म्हणे अरे हे तर असमाधानी दिसतात, यांच्या चेहऱ्यावर असंतोष दिसतोय, हे का बरं असंतोषी आहेत याचा विचार मनामध्ये आला. आणि विचारायला सुरुवात केली. महाराज व्यासदेवजी, तुम्ही त्या ठिकाणी एवढे ज्येष्ठ श्रेष्ठ आहात, एवढ्या ग्रंथांची रचना करणारे आहात, एवढे ज्ञानी आहात, तुम्ही असंतुष्ट का आहात, असमाधानी का आहात, त्याचं कारण सांगा. साधू संतांना फारसं सांगावं लागत नाही महाराज. समोरच्याचे चेहरे पाहिले की त्या ठिकाणी त्यांना आपापच कळतं यांच्या पोटात काय आहे ते. फार बोलावं लागत नाही, चेहराच माणसाचा अंतकरण प्रगट करतो. मनामध्ये काय चाललंय त्याचा चेहरा सांगत असतो. हा, त्याचं बघणं, त्याचं त्या ठिकाणी बोलणं, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव त्याच्या अंतकरणातल्या त्या ठिकाणी संवेदना प्रगट करत असतात. म्हणून चेहराच बोलतो माणसाचा, याच्या पोटात काय चाललंय हा महत्वाचा भाव आहे. व्यासदेवांच्या अंतकरणामध्ये असंतोष आहे, तो असंतोष त्या ठिकाणी महाराज नारदजींना कळाला. आणि विचारलं, का बरं असंतोष आहात, का बरं असमाधानी आहात, मला सांगा. सांगितलं, मलाच कळत नाही, एवढ्या ग्रंथांची मी रचना केली पण मला समाधान मिळत नाही, तुम्हीच मला सांगा का बरं असं घडत असेल. मग नारदजी हसले, म्हणे व्यासदेवजी, तुम्ही अनेक ग्रंथांची रचना केली पण ते सगळे ग्रंथ ज्ञान प्रधान आहेत. प्रत्येक ग्रंथामध्ये काही ना काहीतरी ज्ञान सांगितलेलं आहे. आणि आताचं जे युग आहे ना, हे युग त्या ठिकाणी कलियुग आहे. या कलियुगामध्ये ज्ञानाला जास्त महत्व नाही, या कलियुगात भक्तीला जास्त महत्व आहे. तुम्ही भक्तिप्रधान ग्रंथाची रचना केली नाही. ज्ञानाची पूर्णता जर कशात असेल, तर ती ज्ञानाची पूर्णता भगवंताच्या दर्शनात आहे. म्हणून ज्ञान जरी प्राप्त करून घ्यायचं असलं, तरी ते प्राप्त करून घ्यावं, पण त्या ज्ञानापर्यंतच थांबावं असं नाही, तर ते ज्ञान प्राप्त करून भगवंताच्या दर्शनाची अपेक्षा करावी. आणि ते भगवंताचं दर्शन भगवंताच्या भक्तीनं होत असतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. ज्ञानामध्ये असतो प्रकाश, आणि भक्तीमध्ये असते शक्ती. ज्ञानाच्या प्रकाशानं परमात्म्याला जाणावं,
आणि भक्तीच्या शक्तीनं परमात्म्याला पाहावं, देवाला जाणावं सुद्धा आणि देवाला पाहावं सुद्धा. पण जाणण्याकरिता वेगळी प्रक्रिया आणि पाहण्याकरिता वेगळी प्रक्रिया. लोक ज्ञानार्जन करतील, परिणाम होईल, हा परमात्मा कळेल, पण फक्त कळून जमणार नाही, त्याला पाहावं लागेल ना, त्याला पाहणंही गरजेचं आहे. आणि त्याला जर डोळे भरून पाहायचंच असेल तर मग मात्र ज्ञानाच्याही पलीकडे जावं लागेल आणि भक्तीचा स्वीकार करावा लागेल. जगद्गुरु तुकोबारांना ज्ञान प्राप्त झालं होतं, त्यांना ब्रह्मज्ञान मिळालेलं होतं, पण ब्रह्मज्ञानानं फक्त देव कळाला होता, तो मिळाला नव्हता. त्याला त्या ठिकाणी पाहायचं होतं डोळे भरून. म्हणून ब्रह्मज्ञानाला सुद्धा नको म्हणतात तुकोबार एका अभंगामधून. ब्रह्मज्ञान आत्मसीती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मसीती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मसीती भाव नको भाव मी भक्त तू देव ऐसे करी मी भक्त तू देव ऐसे करी दावी रूपा मादा गोपी कर्माना दावी रूपा मादा गोपी कर्माना. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. देवा ब्रह्मज्ञान नको, आत्मस्थिती भाव नको. मी भक्त असावा आणि तू देव असावा एवढंच काहीतरी कर. आनंद आहे आणि तोच खऱ्या अर्थानं प्राप्त करून घ्यायचा आहे. पण नाराजी महाराजांनी त्या ठिकाणी महाराज व्यासदेवांना सांगायला सुरुवात केली, व्यासदेवजी ज्ञान तर गरजेचंच आहे, पण ज्ञानाला उत्पन्न करावं लागत नाही, ज्ञानाला प्रगट करावं लागतं. ज्ञान असतंच, ज्ञान आणावं लागत नाही, ज्ञान आहेच ना आपल्याजवळ. आपलं स्वतःचं ज्ञान आहे ना, मी आहे एवढं तर कळतं ना प्रत्येकाला. हे स्वरूपाचं ज्ञान आहे, फक्त मी कोण आहे हे माहीत नाही. मी आहे एवढं ज्ञान प्रत्येकाला आहे सामान्य रूपानं. त्याचं विशेषत्वानं ज्ञान प्रगट करावं लागतं, ते प्रगट होईल भक्तीने. ज्ञानाला उत्पन्न नाही करावं लागत, ज्ञानाला प्रगट करावं लागतं. आणि ते प्रगट करण्याचं साधन आहे भगवंताची भक्ती. पण जेवढे ग्रंथ निर्माण केले ते सगळेचे सगळे ग्रंथ ज्ञानप्रधान आहेत, भक्तीप्रधान ग्रंथाची रचना करा. व्यासदेवजी म्हणले, महाराज आता मी म्हातारा झालो, मला काय त्या ठिकाणी आता रचना करता यायची नाही, एवढं त्या ठिकाणी माझं वय झालं. मला आता तुम्ही रचना करायला सांगता आहात, काय झालं म्हणे रचना करायला? तुम्ही रचना करू शकता? हा. म्हणे ते शक्यच होणार नाही. म्हणे भगवंताची कृपा झाली, संतांची कृपा झाली की काय होऊ शकत नाही. भगवंताची कृपा झाल्यानं त्या ठिकाणी मुकम करोती वाचालम पंगुम लंघ येते गिरीम यत्कृपातमहम वंदे परमानंद माधवम. भगवंताची कृपा झाल्यानं मुका बोलू लागतो, पंगू त्या ठिकाणी महाराज पर्वतावर चढू शकतो, अशी अवस्था त्या ठिकाणी भगवंताच्या कृपेनं होऊ शकते. मग तुम्ही त्या ठिकाणी भक्तिप्रधान ग्रंथाची रचना का करू शकत नाही? संतांच्या दर्शनानं संतांच्या कृपेनं विलक्षण कृत्य त्या ठिकाणी घडू शकतं, म्हणून तुम्ही ग्रंथाची रचना करा. तरी पण व्यासदेवजी ऐकत नाहीत आणि मग त्याने सांगायला सुरुवात केली, म्हणे आज तुम्ही मला नारद म्हणता आहात, मी तुमच्यासमोर नारद रूपानं प्रगट आहे. तुम्हाला माहिती आहे आज मी तुम्हाला नारद दिसतोय, भगवंताचा भक्त दिसतोय, एवढा अधिकारी दिसतोय. पण खरं पाहिलं तर त्या ठिकाणी मी एक दासीपुत्र होतो. मागच्या जन्मातली जर गोष्ट पाहिली तर मी दासीपुत्र होतो. नारदजी महाराज स्वतःचं चरित्र सांगतात, अहम पुरातीत भवे भव मुने दास्यास तू कशाश्चन वेदवादीनाम. मी वेदवादी त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या दासीचा असणारा मुलगा, मी दासीपुत्र होतो. पण तोच दासीपुत्र आज सर्वांच्या समोर नारद या रूपानं प्रत्यक्ष उभा आहे. त्याचं कारण संतांची कृपाच आहे. माझ्यावर संतांची कृपा झाली आणि संतांची कृपा झाली म्हणून तर मी त्या ठिकाणी नारद या रूपापर्यंत येऊ शकलो. नारदजींचं चरित्र आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. नारदांचं चरित्र मोठं विलक्षण आहे महाराज. मागच्या कल्पामध्ये नारदजी एक गंधर्व होते, गंधर्व. त्या गंधर्वाचं नाव तो उपबरहण नावाचा गंधर्व, उपबरहण. हा उपबरहण गंधर्व गायन करायला होता, फार सुंदर गायन करत होता. देवतांच्या सभेमध्ये गाण्याकरिता त्याला बोलावलं, त्याचं गायन ऐकून ब्रह्मदेवानं बोलावलं, म्हणे देवतांची सभा आहे
आणि त्या सभेमध्ये गायन करायला या. तो गायन करण्याकरिता गेला, सगळ्या देवदेवता बसलेल्या होत्या आणि त्या सर्व देवदेवतांच्या समोर यानं गायन करायला सुरुवात केली. पण सगळ्या देवतांच्या समोर एक अश्लील गीत गायला, अश्लील. देवतांच्या सभेमध्ये काय गावं हे कळालं पाहिजे ना, कोणाच्या सभेत काय गावं, कोणत्या बाजारात काय विकलं जातं याचं ज्ञान असलं पाहिजे ना. तिथं त्याने अश्लील म्हणून कसं चालेल, सात्विक देवतांची सभा आणि अश्लील गाणं गाऊ लागला. ब्रह्मदेवानं त्याचं ते गाणं ऐकलं आणि ब्रह्मदेवाला भयंकर क्रोध आला आणि ब्रह्मदेवानं त्याला शापच देऊन टाकला, म्हणे मूर्खा एवढी देवतांची सभा भरली आणि त्याच्यामध्ये घाणेरडं गाणं गातोस, मृत्यूलोकातल्या माणसांसारखा वागतोस, तुम्ही ऐकतात ना सगळेजण, शाप देतो म्हणे तुला, जा दासीपुत्र होशील. ब्रह्मदेवानं शाप दिला उपबरहण गंधर्वाला, तू दासीपुत्र होशील, मृत्यूलोकात तुला जावं लागेल आणि दासीपुत्र होऊन राहावं लागेल. असंच घडलं महाराज, दासीपुत्र व्हावं लागलं. तो उपबरहण नावाचा गंधर्व एका छोट्याशा गावामध्ये जन्माला आला. एक दाम्पत्य तिथे राहत होतं, दोघेच पती पत्नी होते, त्यांना कोणी नव्हतं महाराज दुसरं. त्यांना त्यांनी एक पुत्र झाला, पुत्रप्राप्तीचा आनंद झाला महाराज, फार समाधान वाटलं, मुलगा झाला. पण तो मुलगा झाल्यानंतर थोड्या दिवसानंतर त्याचे वडील मरण पावले. छोटासा मुलगा जन्माला आला आणि थोड्याच कालावधीमध्ये त्यांनी त्याचे वडील मरण पावले, काही कारण असतो, काही आजारानं मरण पावले. त्याची आई मोठी व्याकुळ झाली, तिने व्याकुळ होऊन त्या ठिकाणी मला सती जाण्याचा विचार केला. ती विचार गुरुला, आता मी सती जाते आहे, त्यावेळेस सती जाण्याची परंपरा होती. पण विचार केला, मी जर सती गेले मग माझ्या बाळाचा कोण सांभाळ करील, माझं बाळ एकटंच आहे, आम्हाला दुसरं कोणीच नाही, मग काय करावं. त्या बाळाकरिता तिने सती जाणं रद्द केलं, तसेच थांबले, त्या गावामध्येच राहू लागली, त्या बाळाला लहानचं मोठं करू लागली. पण एका गावामध्ये एका तरुण स्त्रीनं, जिचा पती मरण पावलेला आहे, अशा स्त्रीनं एकटीनं राहणं मोठी कठीण गोष्ट आहे महाराज. समाज मोठा भयंकर आहे, तो कसा विचार करील, कोणत्या दृष्टीनं पाहिल, त्याच्या मनामध्ये काय खलबत तयार होईल सांगता येत नाही. समाजात वेगवेगळ्या प्रकारचे लोक, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक वास्तव्य करतात. प्रकाराचे तीन तुका मने केले जाण, काही सात्विक आहेत, काही राजस आहेत, काही तामस आहेत. असे विकारी लोक सुद्धा समाजामध्ये वास्तव्य करतात. त्यांची नजर मोठी भयंकर असते, फार वाईट नजर असते, कधीच चांगल्या दृष्टीनं पाहायचे नाहीत. आया बहिणींकडे पाहण्याची दृष्टी तर मोठी भयंकर असते महाराज काही लोकांची, ते कधी म्हणायचे नाहीत ही आई आहे, आपली बहीण आहे, नाही ते भयंकर दृष्टीनं, विकारी दृष्टीनं पाहतील. त्यांना दुर्जन म्हटलं जातं, दुर्जन. विंचवाच्या नांगीत विष असतं, विंचवाच्या, विंचवा आधीच छोटा असतो, त्याच्यात त्याची नांगी छोटी असते आणि त्याच्यात आख्या नांगीत नाही, त्याच्या त्या नांगीच्या टोकात विष भरलेलं असतं, विष विंचवाची नांगी. पण हा जो दुर्जन असतो ना, याच्या सगळ्या अंगात विष असतं महाराज. हा विष विंचवाची नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, सगळ्या अंगाने विषारी. हा म्हणून जीवनामध्ये करण्यासारख्या दोन गोष्टी आहेत, आवर्जून करण्यासारख्या, कोणकोणत्या सांगू. हा पहिली गोष्ट आहे महाराज, दुर्जनाचा संग टाकणं, आवर्जून टाकावा, त्याचं तोंड पाहू नये. समोरून जर आला तर राम राम घालायचं आणि लगेच काढून द्यायचा. दुर्जनम प्रथमम वंदे, ज्याला सुखाचं जीवन जगायचंय त्यानं दुर्जनाला पहिला नमस्कार करायचा आणि काढून द्यायचा. ज्याला असं करता येईल त्याचं जीवन आनंदाचं होईल. वाईट माणसाची संगत करायची नाही. हा दारू पिणारा माणूस, मांस खाणारा माणूस, व्याभिचार करणारा माणूस, राजरोस लोकांना त्यांनी फसवणारा माणूस, लुबाडणारा माणूस, अशी माणसं काही लपत नाहीत, ते त्यांचे कारस्थान करत असताना लोकांना दिसतात. आणि बऱ्याच लोकांना ही लोक असे आहेत असं कळालं तरी त्यांची संगती करतात. का बरं करतात माहिती आहे, समान शिले व्यसनेशु सख्यम. त्याचं कारणच आहे, माणूस कोण कोणाची संगत करतो, ज्याची जशी प्रवृत्ती आहे तशाच माणसाची संगत करतो. मग तुम्ही चुकून जरी दुर्जनाबरोबर राहत असाल तरी तुमच्या आतमध्ये सुद्धा कुठेतरी दुर्जन लपलेलं आहे, वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून दुर्जनाची संगत जाणीवपूर्वक टाकावी. दुर्जनम प्रथमम वंदे आणि सज्जनम तदनंतरम. माझं बोलणं कळत आहे ना तुम्हाला, लक्षपूर्वक आहे का? आधी दुर्जनाला घालवा आणि मग सज्जनाची संगती करा. आवर्जून करण्यासारख्या दोन गोष्टी, आधी दुर्जन घालवायचा, आवर्जून त्याला जीवनात येऊच द्यायचं नाही. आणि नंबर दोन, सज्जनाची संगत करावी आणि ती आवर्जून करावी महाराज. सत्संगेन परमं प्राप्य दुस्तरम तरते चिरात, तस्मात अतिप्रयत्नेन सत्संगम सततम कुरु.
अतिशय प्रयत्नपूर्वक सत्संग करावा आणि प्रयत्नपूर्वक दुर्जनाचा संघ टाकावा. हे दुर्जन त्या ठिकाणी घातक आहेत महाराज. महाराजांचं प्रमाण सांगू, ते म्हणतात ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला आणि कुसंगे नाडीला साधू जायचा. हिरा असा भयंकर असतो, त्याला जर आयरनीवर ठेवलं ना आणि वरतून जर घनानं मारलं ना तर तो घनात तरी शिरतो नाही तर आयरनीत तरी शिरतो, एवढा कणखर असतो. घनानं मारलं तरी फुटत नाही. हा तोच मोल पावे खरा आणि करणीचा होय चुरा. हा हिरा ठेवीता आयरनी, वाचे मारिता जो घनी, तोच मोल पावे खरा करणीचा होय चुरा. जो खरा हिरा आहे ना तो फुटत नाही, जो नकली आहे त्याचा लगेच चुरा होतो. एवढा कणखर असणारा हिरा पण ढेकणाचं रक्त जर त्याला लागलं ना महाराज, हा तर त्याचा जागेवर चुरा होतो, एवढा वाईट असतो ढेकण. असे बरेच ढेकणं आहेत महाराज, तुम्हाला कळतं ना मी काय सांगतो ते. म्हणून सावधान, ढेकणांपासून जपून राहा. जर साधुत्व अंगामध्ये यायचं असेल तर ढेकणांपासून जपून राहा, कारण ढेकणं साधूला सुद्धा बिघडून टाकतात. हा महत्वाचा विचार आहे. तुका म्हणे सांगो किती, तुका म्हणे सांगो किती, तुका म्हणे सांगो किती, तुका म्हणे सांगो किती. जळतयाची संगती, जळतयाची संगती, अंग लावणी या राख, अंग लावणी या राख, जळतयाची संगती, जळतयाची संगती, अंग लावणी या राख, अंग लावणी या राख. तुका म्हणे सांगू किती, किती वर्णन करून सांगू. जळवता याची संगती, अरे अंगा लावण्या राख आणि डोळे झाकून करती पाप. डोळे झाकून पाप करायचा कारखाना चालू आहे, अंगाला राख लावली म्हणून काय झालं. म्हणून दुर्जन आहेत महाराज, ते समाजामध्ये राहतात, लोकांना समजून येत नाहीत, पण विकारी त्यांची दृष्टी असते. तैसा दुर्जन सर्वांगी, सगळ्या अंगानं विकारी आहे. अशी माणसं समाजात राहत होते आणि हा ती स्त्री त्या ठिकाणी आपल्या छोट्याशा मुलाला घेऊन त्या गावात राहत होती. लोकांकडून त्रास होत होता, तिला कोणकोणत्या दृष्टीनं त्या ठिकाणी लोक पाहत होते, पण तरीसुद्धा धीर धरून स्वतःच्या मुलाला वाढवायचंय, लहानचं मोठं करायचंय असा विचार करून त्या ठिकाणी त्या बाळाला वाढवते. 4-5 वर्षाचा तो मुलगा झाला. त्या मुलाला लहानचं मोठं करण्याकरिता तिनं लोकांची धुनी भांडी करायला सुरुवात केली. तिनं त्या ठिकाणी दुसऱ्याच्या घरी जाऊन काम धाम करायला सुरुवात केली. लोकांच्या घरचं काम करते आहे म्हणून तिला सगळे लोक दासी म्हणू लागले, दासी. आणि ती दासी आणि हा त्या दासीचा मुलगा, उपवरण नावाचा जो गंधर्व आहे ना तो झाला दासीचा मुलगा. हिला म्हणायचं दासी पुत्र. असा दासी पुत्र झाला, सगळे लोक त्या ठिकाणी महाराज हिनू लागले. त्याला नावच नाही महाराज, त्याचं नावच ठेवलं नाही. हा जन्मल्यापासून त्याला सगळे लोक दासी पुत्रच म्हणत होते, असा दासी पुत्र. 5 वर्षाचं त्याचं वय झालेलं असताना एक दिवशीचा प्रसंग आहे. त्या गावामध्ये त्या ठिकाणी काही साधू संत आले. ते साधू संत त्या ठिकाणी आल्यानंतर हा सगळ्या गावामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. चातुर्मास करण्याकरिता 4 महिने थांबणार होते आणि सत्संग होणार होता. त्या सत्संगाकरिता सर्वजण एकत्र आले होते. नारदजी महाराज व्यासदेवांना वर्णन करून सांगतात, मीच तो दासी पुत्र आहे. माझ्या आईनं विचार केला की साधू संत आलेले आहेत, आपण साधू संतांना शरण गेलं पाहिजे, आपण त्यांच्या आश्रयाला गेलं पाहिजे. म्हणून माझी आई मला हाताला घेऊन त्या संतांच्या समोर गेली आणि व्याकुळ होऊन विनवणी करू लागली, महाराज मला या जगामध्ये कोणी नाही, माझे पती मरण पावलेले आहेत, मला हा एकुलता एक मुलगा आहे, हा 4-5 वर्षाचा आहे, याला घेऊन मी गावामध्ये राहते आहे. गावातली परिस्थिती मोठी खराब आहे, मला एकटीला राहावं लागतंय, मला आश्रयाची गरज आहे, तुम्ही संत आहात मला आश्रय द्या, मी तुमच्या आश्रयाला आलेले आहे. ते संत प्रसन्न झाले, त्यांनी सांगितले हे बघ बाळ,
तू इथे जवळच पर्णकुटीमध्ये ब्राह्मण स्त्रिया राहतात त्यांच्याकडे जा. त्या आधी स्त्रिया आहेत आणि त्याच्यात ब्राह्मण स्त्रिया आहेत, दयाळू आहेत, जा तुला आश्रय देतील. गेले महाराज त्या ठिकाणी. ती दासी आपल्या मुलाला हाताशी घेऊन त्या ठिकाणी त्या ब्राह्मण स्त्रियांच्या समोर गेली. स्वतःची व्यथा तिने सांगितली, तिने स्वतःचं चरित्र सांगितलं. त्या ब्राह्मण स्त्रियांना मोठी दया आली. त्याने सांगितलंय, पहा आमच्याकडे गोशाळेमध्ये गायी आहेत, गोमाता आहे, त्या गोमातेची जर सेवा करणार असशील तर थांब इथेच, इथेच आमच्या बरोबर राहा आणि गोमातेची सेवा कर. तिला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. माझी आई त्या ठिकाणी गोठ्यामध्ये गायीची सेवा करू लागली. तिनं गायीला चारा टाकावा, गायीचं शेण उचलावं, गायीचं दूध काढावं अशी कामं तिला मिळाली. आणि मी मात्र त्या ठिकाणी मोठ्या आनंदानं त्या आश्रमाच्या त्या पर्णकुट्यांच्या अवतीभोवती उड्या मारू लागलो. ते संत एकत्र आले होते, चार महिने एकत्र थांबणार होते आणि सत्संग करणार होते. एक त्या ठिकाणी ब्राह्मण उंच आसनावर बसून कथा सांगत होते आणि सगळा गाव कथा श्रवण करण्याकरिता समोर येऊन बसला होता. मलाही वाटलं कथा ऐकण्याकरिता जावं. ते उंच आसनावर बसून सांगत असताना मी सर्वांच्या समोर त्या ठिकाणी येऊ लागलो कथा ऐकण्याकरिता. लोकांनी मला त्या ठिकाणी डावलायला सुरुवात केली. लोक मला जवळच येऊ देत नव्हते. हे हो बाजूला दासीपुत्र आहेस. अरे मला समोर यायला परवानगी नव्हती, मला कोणी जवळ येऊ देत नव्हतं, मला हीन दीन मानलं जात होत, माझा उपहास केला जात होता, मला कोणी समोर येऊ देत नव्हतं. एकदा दोनदा तीनदा असं घडलं. ते संत पुरुष पाहत होते, त्यांना सगळी माणसं दिसत होती ना, ते बारकाईने पाहत होते. अरे एक छोटासा मुलगा समोर येण्याचा विचार करतोय आणि हे लोक त्याला येऊ देत नाहीत. ते महाराज कथा सांगता सांगता थांबले. थांबून हात उंच करून म्हटले, अरे येऊ दे त्या बाळाला समोर, काय येऊ देत नाहीत. असं म्हटलं की सगळेजण चमकले आणि आता सर्वांनी मला रस्ता दिला. मला फार समाधान वाटलं. एवढ्या माणसांमध्ये त्यांनी त्या संत पुरुषांनी मला बोलावलं. 5 वर्षाचं माझं वय होतं. मी मोठ्या आनंदानं त्या ठिकाणी समोर जाऊ लागलो. आता कोणी मला अडवलं नाही. मी त्या संतांच्या समोर गेलो, जाऊन उभा राहिलो. त्यांना मी नमस्कार केला. मी नमस्कार केल्याबरोबर त्याने मला विचारलं, बाळ तुझं नाव काय आहे रे. माझं नाव त्याने विचारल्यावर मी अतिशय स्तब्ध झालो, शांत झालो, काही बोललोच नाही. त्याने मला पुन्हा विचारलं, बाळा सांग ना तुझं नाव काय आहे. आणि मग पुन्हा पुन्हा ते विचारू लागले. हां तेव्हा मी माझं नाव त्यांना सांगितलं, महाराज मला नावच नाही. मग माझं नाव दासीपुत्र, माझी आई त्या ठिकाणी मोलकरी नाही, माझी आई लोकांची दासी आहे, ती दास्य लोकांचं करती आहे आणि हे सगळे लोक त्या ठिकाणी मला दासीपुत्र म्हणतात, माझं नाव दासीपुत्र. असा दासीपुत्र शब्द ऐकला आणि त्या संतांचं हृदय कळवळलं. 5 वर्षाचं निरागस असणारं छोटंसं लेकरू आणि त्याला हे सगळे लोक दासीपुत्र म्हणतात, हृदय भरून आलं. त्या बाळाला जवळ घेतलं, त्याच्या मस्तकावरून हात फिरवला आणि सांगायला सुरुवात केली, बाळा ऐक, आजपासून तुला कोणी दासीपुत्र म्हणणार नाही, आजपासून तुझं नाव रामदास. त्याचं नाव ठेवलं महाराज, रामदास, रामाचा दास. आणि सगळ्या लोकांना सांगितलं, खबरदार जर आजपासून याला कोणी दासीपुत्र म्हणाल तर. याला सर्वांनी रामदास म्हणायचं. छोट्याशा बाळाचं नाव रामदास ठेवण्यात आलं. माझं नाव रामदास, माझं नाव रामदास. मोठा आनंद वाटला. समोर बस, इथेच बसून कथा ऐक. त्याला जवळ बसवलं कथा ऐकण्याकरिता आणि तो छोटासा रामदास कथा श्रवण करू लागला. रोज श्रीमद भागवताची कथा श्रवण करावी, आनंद विभोर व्हावं कथेमध्ये. त्या ठिकाणी महाराज नवनवीन कथा श्रवण करायला मिळाव्यात. 5 वर्षाचा मुलगा कथा श्रवण करत होता आणि बारकाईनं कथा श्रवण करत होता. कथाविराम झाला की संतांच्या बरोबर जेवण करण्याचा योग यायचा. कारण हरिभजन केलं की 2-3 गोष्टी आपाप येतात महाराज. हरिभजन की 3 गुण, हर कोई लागे पाव, खाने को मिष्टान्न मिले, अंत में वैकुंठ जाओ. बस म्हणून हरिभक्तीपरायण झालं की चांगलं असतंय महाराज. हरिभक्तीपरायण म्हणलं की लोक पाया पडतात त्याच्या. ते म्हणतात हरिभक्तीपरायण आहेत, घ्या पाया पडून. हर कोई लागे पाव, तुम्ही ऐकतात ना सगळेजण, पाया पडून घ्यायला काही हरकत नाही. पण पाया पडून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे लोक काय म्हणून आपल्या पाया पडतात. कधी कधी सांगू, म्हातारी माणसं जर पाया पडायला लागली ना महाराज, असं वाटतं अरे हे माझ्या पाया पडत आहेत. हे पाया पडत आहेत म्हणून तर जीवन चाकोरीत जगावं असं वाटतं. तुम्ही ऐकता सर्वजण. म्हणजे पाया पडून घेतात ना, त्यांनी आधी स्वतःच्या मनाला सांगावं, पाया पडून घ्यायचं असेल तर नीट वाग.
कळतं ना तुम्हाला? आपलं जीवन चांगलं कर तर लोकांकडून पाया पडून घे, नाही तर उगीच काय पाया पडायची लाईन लावायची, हरकोई लागे पाव. सगळे हरिभक्ती परायण, पण हरिभक्ती परायण होत असताना जीवन कसं असावं याचा अंतर्मुख होऊन आधी विचार केला पाहिजे. माझं बोलणं लागतं लोकांना, फार त्रास होतो माझ्या बोलण्याचा, पण बऱ्याच वेळेला औषध कडूच असतं महाराज. ते कडू असलं तरी त्याचा गुण मात्र चांगला येतो. औषध कडू असलं तरी पीत जावं माणसानं. आणि चांगलं सांगणाऱ्या माणसाचं कोणालाही राग येतो, कारण ते चांगलं सांगतं ना, ते हिताचं सांगतं. जे खरं सांगतं त्याचा रागच येतो माणसाला. आणि पुढचा मुद्दा सांगू का, खरं बोललं की सख्ख्या आईला सुद्धा राग येतो. बाकीच्यांची काय गोष्ट आहे, आमची आई आलेली आहे इथे, तिला विचारा, तिला जर खरं कधी बोललं की लगेच राग येतो महाराज. खरं बोललं की सख्ख्या आईला सुद्धा राग येतो. असं आहे, बाकीच्यांना राग येल्याच्यात काय नवल आहे. म्हणून माझं बोलणं मात्र खरं आहे, हरिभक्तीपरायण म्हणून घ्यायचं असेल तर हरिभक्तीपरायणासारखंच जीवन जगलं पाहिजे. लोक आपल्या पाया पडतात, आपण कसं वागलं पाहिजे याचा बारकाईनं विचार केला पाहिजे. अहो तपस्वी लोक पाया पडतात कधी कधी. आम्हाला तर हा प्रसंग बराच वेळेला येतो, कुठे कथा करायला गेलो आणि महात्मे जर कथा श्रवण करण्याकरिता आले ना, त्यांनी कथा श्रवण केल्यानंतर जर ते पाया पडले ना, पोटात कालमिल कालमिल व्हायला लागते. असं वाटतं हे आपल्या पाया पडत आहेत, आपण कसं जगलं पाहिजे, आपलं जीवन स्वच्छ निर्मळ असलं पाहिजे. चला, हरिभजन की तीन गुण, हर कोई लागे पाहो. फक्त पाया पडतात असं नाही, अहो लोक किती प्रेम देतात. खाने को मिष्टान्न मिले, घरी नेतात, बाबा चहा घ्या, बाबा अमुक करा, बाबा जेवण करा, बाबाला तुपाची धार आवर्तून. बाबांना विचार करायचं, खाऊ घालतात, उगीच नाही खाऊ घाली, तू देवाचं नाव घेतो म्हणून खाऊ घालतात. इमानदारीनं नाव घे ना देवाचं, महत्वाची गोष्ट आहे. आणि खरंच जर इमानदारीनं भगवंताचं चिंतन केलं तर अंतको वैकुंठ मे जाव, वैकुंठाची प्राप्ती होईल, एवढं दिव्यत्व आहे. म्हणून संतांची संगती प्राप्त झाली, भगवंताचं चिंतन घडू लागलं, आणि सत्संगतीमध्ये त्या ठिकाणी महाराज भोजन प्राप्त होऊ लागलं. दासीपुत्र होता ना, चांगले चांगले पदार्थ पाहायलाच मिळत नव्हते, तर खायची गोष्ट लांब राहिली. जे कधी पाहायला मिळालं नाही ते खायला मिळू लागलं, त्यांच्या संगतीत राहायला मिळू लागली. आणि ती संगती घडत असताना महाराज साधू संत मोठे दयाळू असतात, ते त्या ठिकाणी कधी कृपा प्रसाद करतील सांगता येत नाही. छोट्याशा रामदासाला जवळ घेऊन बसायचे, जेवायला वाढलं की आपल्या ताटातली दोन घास त्याला खायला द्यायचे महाराज. त्या संतांचं उच्चिष्ट फार महत्वाचं असतं, ज्याला जीवनामध्ये ते प्राप्त होतं तो त्या ठिकाणी जीवनामध्ये सफलतेला प्राप्त होतो, त्याला भगवंताची कृपा प्राप्त होते. आज या व्यासपीठावर बसून आम्ही कथा सांगतो आहोत ना, याचं कारण आमच्या गुरुजींची कृपा आहे, आमच्या गुरुजींची कृपा आहे. त्यांची कृपा झाली म्हणून तर कथा सांगू शकतो, नाहीतर दगडाला काय करता येतं महाराज. आमचं जीवन दगडासारखं आहे, शून्य आहे, पण त्यांची कृपा हेच आमच्या जीवनातलं भांडवल आहे. संत कृपेचे धन्यवाद केले पाहिजेत महाराज. त्यांचं उच्चिष्ट खायला मिळालं म्हणून तर त्या ठिकाणी भगवंताची गुणानुवाद गाता येतात. संत कृपा एवढी महत्वाची आहे, उच्चिष्ट खायला मिळालं. आणि पुढचा मुद्दा ऐका, रोज कथा श्रवण करत असताना 4 महिने कथा सांगायची होती. दशमस्कंधाला सुरुवात झाली भागवताच्या, आणि त्याच्यामध्ये भगवंताचं चरित्र सांगायला सुरुवात केली महाराज. फार गोड आहे भगवंताचं चरित्र, श्यामसुंदराचं चरित्र. भगवंताचं प्राकट्य झालं मथुरेमध्ये, तो कन्हैया त्या ठिकाणी गोकुळामध्ये गेला नंदराजाच्या घरी, नंदाच्या घराला, म्हणजे नाही गोकुळाला. गोकुळवासी लोकांना मोठा आनंद झाला, भगवंताचं प्राकट्य झालं आणि नंदोत्सव होऊ लागला महाराज. त्याला जन्मोत्सव म्हणतात. श्यामसुंदराचं स्वागत सर्वजण करू लागले आणि आनंद विभोर होऊन भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागली. कथा ते संत पुरुष त्या ठिकाणी सर्व लोकांच्या समोर सांगत होते. स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा शरणागतम. गोरे जय जय कन्हैया लाल की, आनंद घर आनंद भयो रे,
जय जय कन्हैया लाल की, 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 लाल की, जय कन्हैया लाल की। हे नंद घर हो, ताली बजा के बजाओ, ताली बजाओ प्रेम से एक साथ, श्री राधे, वाह वाह, और जोर से। नंद घर जशोदा को गोकुल में भी बोलो रे बोलो, नंद घर आनंद भयो रे, जय कन्हैया लाल की रे, नंद घर आनंद भयो रे, जय कन्हैया लाल की रे, नंद घर आनंद भयो रे, कन्हैया लाल की। कृष्ण भगवान की जय, मना सर्व गोपाल कृष्ण भगवान की। देवाचं प्राकट्य झालं, कथेमध्ये भगवंताचा जन्म झाला, सर्वांना आनंद झाला। ते संत कथा सांगत होते, छोटासा रामदास कथा श्रवण करत होता, जणू डोळ्यासमोर चित्रच उभं राहत होतं। गोकुळवासी सर्व लोकांना आनंद झाला, भगवंताचं प्राकट्य झालं, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा। सर्व गोप गोपी परमात्म्याला पाहण्याकरता येऊ लागल्या। तिकडे कंसाला भय निर्माण झालं, कंसानं षड्यंत्र केलं, पुतणाबाईंना पाठवलं, भगवंतानं पुतणीचा उद्धार केला। महामळ नावाचा दैत्य पाठवला, तो भटाच्या रूपात आला, भगवंतानं त्याची फजिती केली, तृणावर तर भगवंतानं उद्धारून टाकला, शकटासूर भगवंतानं मारला, अनेक दैत्य त्या ठिकाणी भगवंतानं मुक्तीपंथाला पाठवले। हा भगवान यशोदेच्या अंगणामध्ये रांगू लागला, रांगणारा कन्हैया उभा राहू लागला, उभं राहता राहता चालू लागला, चालता चालता पळू लागला, आणि पळता पळता मित्रांबरोबर खेळू लागला। हा खेळणारा कन्हैया त्या ठिकाणी महाराज मित्रांना आनंद देत होता, त्यांना संतुष्ट करत होता। महाराज ते मित्र भगवंताकडे पाहून बोलत होते, तुझी या संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, तुझ्या संगतीमध्ये त्या ठिकाणी आमची निश्चिंत अवस्था प्राप्त झाली रे देवा, जे कधी पाहायला मिळालं नाही ते तुझ्या संगतीत खायला मिळत आहे, गोपाळ संतुष्ट आहेत। महाराज हा भगवान गोपाळांबरोबर त्या लीला करतोय, खेळतोय, उड्या मारतोय, बागडतोय। एका गोपाळाच्या खांद्यावर हात ठेवून देवानं चालावं, बाकीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या मागे फिरावं, याने गोपाळांबरोबर गुलुगुलू त्या ठिकाणी बात्ता माराव्यात, बढाई सांगावी, याने खेळता खेळता अनेक दैत्यांना सुद्धा त्या ठिकाणी मारून टाकावं, अशी दिव्य लीला भगवान करतोय। दमून थकून झाल्यानंतर त्यांनी गोपाळांनी भगवंताला त्यांनी पानांचा पंखा करून हवा घालावी, कधी भगवंतानं त्या ठिकाणी महाराज दमल्या थकलेल्या गोपाळांची सेवा करावी। देव गोपाळांची सेवा करत होता, पेंद्या जरा वडील धारा होता ना महाराज, तो पेंद्या सगळ्यात मोठा होता, आणि तो त्या ठिकाणी महाराज दमला उड्या मारून मारून की कन्हैयानं पेंद्याचे पाय दाबावेत, पेंद्या फार दमलाच का रे, वरद्या, वाकुड्या, सुदाम्या, मधुमंगल, मनसुख अशी मित्रांची नावं होती, त्यांना स्वतःच्या हातानं खाऊ घालावं आणि स्वतः त्यांचं उष्ट खावं, खाये त्यांची उष्टावळी, त्यांचं उष्ट खात होता महाराज। मला सांगतात गवळी यांची ताकपिरे कोण पोरे चांगले, ते ताक वरपणारे पोरं ते काय, त्यांची जडणघडणच काय वेगळी होती महाराज, हे मस्त होते, उड्या मारत होते, अंग भरून कपडे सुद्धा घालायचे नाहीत महाराज, कधी लंगोट लावूनच फिरत होते सारखे, छोटे छोटे होते ना, पाच पाच सहा सहा वर्षाचे, नाकाला जर शेंबूड आला ना तर शेंबूड पुसण्याकरिता अंगावर कपडेच नव्हते, तर रुमालाची काय गोष्ट आहे, शेंबूड पुसण्याकरिता ठरलेली जागा होती महाराज, मनगटापासून कोपरापर्यंत। असा एक फरकांडा हाणला की बस शेंबूड सगळा फसत, असं शेंबूड पुसायची जागा, नाकाला सतत शेंबूड, अशी त्या ठिकाणी ती मोर,
आणि तिथे अडकणे हा ताक पिणारे गवळे यांची ताक पिरे आणि हा त्यांच्या बरोबर जेवण करायचा. फक्त जेवायचं असं नाही, त्यांच्या तोंडातलं उष्ट ओढून त्या ठिकाणी खायचं. महाराज त्यांचं उष्ट खावं, खाय त्यांची उष्टावळी. केवढा त्यांचा छंद देवा, देवाला किती त्या गोपाळांचा छंद होता. तो छोटासा रामदास होता ना 5 वर्षाचा, तो ऐकतच होता, कारण तोही 5 वर्षाचा होता. त्याच्या लक्षात आलं, लहान लहान मुलं असतात ना महाराज, त्यांना लहान लहान मुलांच्या गोष्टी फार आवडतात. कार्टून त्यांना जर मोकळीक दिली तर दिवसभर कार्टून पाहतील. वही नाही, पुस्तक नाही, काय करायचे नाहीत, ते दिवसभर कार्टून पाहत राहतात, कारण ते स्वतःच कार्टून असतात. असे छोटे छोटे कार्टून. कन्हैयाची बाललीला सुरू झाली आणि छोटासा रामदास त्याने ती लीला ऐकतोय. त्याला असं मनातली मनात वाटू लागलं, देव त्या ठिकाणी मित्रांच्या गळ्यात हात घालून फिरतोय, देव त्यांच्या बरोबर जेवण करतोय, देव त्यांचं उष्ट खातोय, देव त्यांच्याबरोबर गप्पा मारतोय, देव स्वतःच्या पितांबरानं त्यांचा घाम पुसतोय, देव स्वतः त्यांचे पाय धापतोय, देव त्यांच्याबरोबर संवाद करतोय. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी देव करतोय. छोटस वय धारण करून छोट्या छोट्या मुलांबरोबर असं करतो, कधी खेळता खेळता भांडण नाही करत होता महाराज. लगेच म्हणायचं, माझ्याकडे कोण कोण निवडा भिन्न यातून, भेकडियाच्या मोडा काड्या धाडा धाडा भ्याडा वळतिया, असं म्हणून त्यानं त्या ठिकाणी माझे गडे कोण कोण आहेत ते वेगळे करावेत. गोपाळ सुद्धा काही कमी नव्हते, खेळता खेळता एका दिवशी यालाच बाजूला काढायचे. चल कान्होबा निवडिया फुली बोधने, निवडिया फुली गोधने, 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 निवडिया फुली गोधने. हे पाच पाच बोळ्या तीन भाकरी दीड कानवला एक पुरी, पाच पाच बोळ्या तीन भाकरी दीड कानवला एक पुरी. हे पाच पाच बोळ्या तीन भाकरी दीड कानवला एक पुरी रे, पत पत पोळ्या तीन भाकरी तिडका नवला एकत पुरी, पत पत पोळ्या तीन भाकरी तिडका नवला एकत पुरी. हामा धाडी नेवरील्या दुरी, हामाट कवणी खासी सिदो प्री रे, कान्होबा 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 निवडिया फुली गोधने, निवडिया फुली गोधने, निवडिया फुली गोधने, निवडिया फुली गोधने. गोपाळ पण काही कमी नव्हते, त्याला म्हणतो ते कान्होबा खेळायचं असलं तर चांगला खेळ आमच्यावर, नाही तर चल घे तुझे गुरं वाटून. लगेच वाटण्या का बर, अरे पाच पाच पोळ्या तीन भाकरी दीड कानवला एक पुरी, आमची ठकुनी खाशी शिदोरी. त्या गोपाळांना द्यायचं वळती आणायला पाठवून, आणि त्यांच्या शिदोऱ्या इकडेच खाऊन घ्यायचं महाराज. त्या शिदोऱ्या खाऊन घेतल्या की ते गोपाळ रागवायचे, ते म्हणायच्या आम्ही तुझ्या घरी जर सांगायला गेलो तर तुझी आई आम्हाला शिव्या देते तुझी आई, असं त्या ठिकाणी घडतं. तुझा बैल चुकला मोरा, मोरा त्या ठिकाणी बैल चुकला, आणि ते त्या ठिकाणी शोधाशोध त्या ठिकाणी सुरू झाली. किती सुंदर कथा आहे महाराज. गोपाळ त्या ठिकाणी भगवंताला खेळातून बाजूला करायचे, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आणि त्याच्या समोर खेळायचे, आणि खेळातून बाजूला झाला की एका झाडाखाली जाऊन उभा राहायचा. ते गोपाळ खेळायचे, आणि खेळायला लागल्यानंतर काय व्हायचं माहिती आहे, हा एकटाच त्यांच्याकडे पाहत राहायचा, आणि पाहता पाहता हळूच म्हणायचा, हे मित्रांनो ऐका ना,
मला तुमच्या खेळातून बाजूला करू नका ना, हात जोडून त्यांची विनवणी करत होता। क्षणभरी निवडिता, महाराज सांगतात काकुळती येतो हरी क्षणभरी निवडिता, तो हरी त्या ठिकाणी काकुळतीला येत होता। क्षणभर जर त्याला गोपाळांनी आपल्यापासून बाजूला केलं तर काकुळतीला येऊन म्हणत होता, मज तुमची लागली सवय। अरे गोपाळांनो, मला तुमची सवय लागली रे, मी तुमच्याशिवाय आता राहू शकत नाही, मला तुमच्याबरोबर ब्रह्मानंद सेवन करण्याची सवय लागलेली आहे, मला तुमच्यापासून कधी वेगळं करू नका, तुम्ही माझ्यापासून कधी वेगळे होऊ नका। अखंड त्या ठिकाणी हा ब्रह्मानंदाचा आस्वाद मला तुमच्याबरोबर घ्यायचा। जगाचा मालक गोपाळांच्या समोर काकुळतीला येत होता आणि रामदास ऐकत होता छोटासा। त्याच्या मनात देवानं घर केलं, कथा सगळी त्या ठिकाणी महाराज ऐकून पूर्ण झाली आणि घडलं काय ते ऐका। हा छोटासा रामदास थोडासा वेळ पाहून, सुंदर असणारी संधी पाहून त्या संतांच्या जवळ गेला जे कथा सांगत होते आणि छोटासा रामदास त्या ठिकाणी बोलू लागला, बाबा तुम्ही ज्या श्यामसुंदराची कथा सांगत आहात, तुम्ही ज्या कन्हैयाची गोष्ट सांगत आहात, तो कन्हैया मित्रांबरोबर खेळतोय, उड्या मारतोय, बागडतोय, त्यांचं उष्ट खातोय, त्यांच्या गळ्यात हात घालून फिरतोय, त्यांच्यावर रुसतोय, ते त्याच्यावर रुसत आहेत, असा आनंद एकमेकाबरोबर राहून त्यांनी घेत आहेत, मला सांगा ना तो भगवान त्या ठिकाणी माझ्याबरोबर कधी बोलेल का हो, तो भगवान माझ्याबरोबर कधी जेवण करेल का हो, तो माझ्या गळ्यात हात घालून कधी फिरेल का हो, असं मला वाटतंय। ज्यावेळेला त्या 5 वर्षाच्या रामदासाच्या मुखातले असे शब्द ऐकले ना महाराज, त्यावेळेला त्या ठिकाणी ते साधू बाबा सुद्धा गहिवरले, त्यांचं हृदय भरून आलं, म्हणे बाळा अरे आमचं एवढं वय झालं तरी आम्हाला अजून कधीच वाटलं नाही देव दिसावा, देवानं आमच्यावर बोलावं, देवानं आमच्यावर जेवण करावं, खरी भक्ती तर हीच आहे, खरा परमार्थ तर हाच आहे, देव दिसावा, देवानं बोलावं, नाही तर फार ओव्यांचं पाठांतर केलं, सगळा गाथा पाठ आहे, सगळी ज्ञानेश्वरी पाठ आहे, आणि कधी वाटलंच नाही देवानं भेटावं, काय त्या पाठांतराला करावं, काय त्या नुसत्या नावाच्या परमार्थाला करावं, अरे परमार्थ तर हा आहे, कधीतरी देवाला बघण्याचा विचार तर करावा ना निदान, कधीतरी त्या ठिकाणी आपल्या वयाचा विचार करा आणि विचार करून त्यांनी ठरवा की एवढं वय माझं झालंय अजून मला देव दिसला नाही, का दिसला नसेल, मग त्याचं उत्तर मिळेल, अरे कधी देव पाहण्याचा विचारच केला नाही तर देव दिसेल कसा, देव पाहण्याचा विचार करावा, देवाला भेटण्याचा विचार करावा, बाबा वयस्कर आहेत त्यांनी मनात विचार केला, अजून मला देव भेटला नाही, मला पाहावासा वाटलाय नाही, पण या छोट्याशा बाळाच्या मनात विचाराला देव भेटावा, बाळा मोठा भाग्यवान आहेस, त्याच्या मस्तकावर हात फिरवला, हृदयाला लावलं आणि संतांच्या मुखातून सहजच शब्द बाहेर गेले, जा हा तो भगवान तुला सुद्धा भेटेल, एक दिवशी तो भगवान तुला दिसेल, फार आनंद झाला। पण तोपर्यंत चातुर्मास पूर्ण झाला होता, आता ते संत जाण्याकरिता निघाले होते, छोटासा रामदास विचार करू लागला आता इथे राहायचंच नाही, या संतांबरोबर निघून जायचं, त्यानं जाण्याची तयारी केली, ती तयारी त्याच्या आईला कळाली, कारण तिला एकुलता एकच मुलगा होता, तिला कोणी नव्हतं दुसरं, मग काय करावं, ती त्या ठिकाणी रामदास संतांच्या बरोबर निघून जाण्याच्या आधीच त्या संतांच्या समोर गेली आणि पदर पसरून बोलू लागली, हे संत मायबाप ऐका, हा माझा एकुलता एक मुलगा आहे, याच्याशिवाय जगात मला दुसरं कोणी नाही, ही माझ्या म्हातारपणाची काठी आहे, तुम्ही जर याला घेऊन जाल तर मी कोणाकडे पाहून जीवन जगू, मला सती जायचं होतं पण याच्याकडे पाहून मी त्या ठिकाणी जिवंत राहिले आणि आता तोही निघून गेल्यानंतर मी कसं जीवन जगू मला सांगा। संतांना तिचं म्हणणं पटलं आणि त्या संतांनी मला जवळ बोलावलं, सांगितलं रामदास खबरदार तुला आमच्याबरोबर येता यायचं नाही, तुला थांबावं लागेल, तुझ्या आईची सेवा करावी लागेल, तुझं कर्तव्य आहे, जोपर्यंत ही आई जिवंत आहे तोपर्यंत तुला घर सोडता येणार नाही, असं सांगितलं महाराज। छोटासा 5 वर्षाचं बाळ होतं ना, त्याच्या मनात काय संकल्प आला माहिती आहे, अरे मला परमार्थ करायचं आहे, भगवंताच्या दर्शनाकरिता जायचं आहे आणि आई त्या ठिकाणी आडवी पडते आहे, ही आई जर लवकर मरण पावली तर किती चांगलं होईल नाही, तुम्ही ऐकता सर्वजण, 5 वर्षाचं लेकरू आहे, त्याची आई म्हणजे त्याच्याकरिता सर्वस्व आहे, हे लहान लहान पोरं आहेत ना महाराज, असे फिरायला लागले ती पोरांबरोबर भांडणं करून येतात आणि मोठ्या माणसांपर्यंत भांडणं जातात, कोणी जर त्या ठिकाणी एखादा मोठा माणूस दापायला तो म्हणतो हा घाबरत नाही कोणाला, माझ्या आईलाच घेऊन येतो, याची आई म्हणजे जशी त्या ठिकाणी डाकू आहे, तो आईची त्या ठिकाणी सांगतो बाह्याच वरती करतो, तो म्हणतो आईला घेऊन येतो, आईच्या जीवावर त्या ठिकाणी कर्तबगारी करणारी हे लेकर किती आई प्रिय असते, आई त्या ठिकाणी मरावी असं कोणाला वाटेल महाराज,
आई तो म्हातारपणापर्यंत असावी वाटते, आई तर जन्माला पुरावी अशी वाटते, असं वाटतं आई जीवनभर असावे, आई कधी जाऊच नाही. आई जाण्याची कल्पना सुद्धा मनाला स्पर्श करून गेली तर हृदय भरून येतं, असं वाटतं देवा माझी आई माझ्या जन्माला पुरावी, आई आईच असते माणूस. पण छोट्याशा लेकराला वाटलं त्या ठिकाणी आई मरावी का बरं, देवाच्या भेटीत अंतर करते ना म्हणून ती आई नको वाटली. नावडे जन धन माता पिता असं त्या ठिकाणी आहे. मग त्या संतांनी त्या छोट्याशा रामदासाला सांगितलं येऊ नकोस, तुला एक मंत्र देतो त्या मंत्राचा जप कर. मंत्र काय असतो माहिती आहे तुम्हाला? मननात त्रायते इति मंत्र. हा ज्याचं मनन केल्यानं तारतो त्याला म्हणतात मंत्र. तर म्हणतात देवा उलट आहे अंधश्रद्धा, नामजप करा अमुक करा. अरे नामजप केल्यानं काय होतं? आपलं शरीर त्याने शुद्ध होतं. त्या मंत्रांमध्ये काही स्पंदनं असतात, काही लहरी असतात आणि त्या सगळ्या शरीरामध्ये त्या ठिकाणी काम करतात. महाराज विठ्ठल 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 म्हणा, तुमचं हृदय त्या ठिकाणी त्याच्यामध्ये स्पंदनं तुम्हाला जाणवतील. विठ्ठल तिठ्ठल हा जो शब्द आहे ना, तो प्रत्येक वेळेला हृदयाला असं स्पंदन तयार करून देईल. त्यानं पेशी शुद्ध होतात सगळ्या शरीरातल्या. हा मंत्र जप केल्यानं त्या ठिकाणी मन शुद्ध होतं, मंत्र जप केल्यानं आरोग्य प्राप्त होतं. त्याला अंधश्रद्धा समजू नका, श्रद्धा कशाला म्हणावं आणि अंधश्रद्धा म्हणावं हे तरी कळलं पाहिजे ना. ज्यांना श्रद्धा कळत नाही ना अंधश्रद्धा कळत नाही तेच संघटना स्थापन करतात. हा महत्व, अरे जरा विवेक असावा, विचार असावा, कशाला अंधश्रद्धा म्हणायचं, कशाला अंधश्रद्धा म्हणू नये ना महाराज. जरा बारकाईने विचार करावा, डोळसपणानं विज्ञानाचा विचार करावा. प्रत्येक गोष्टीमध्ये काय विज्ञान आहे. आणि तुळशीची माळ घालणं म्हणजे अंधश्रद्धा. तुला माहिती आहे तुळस हा जो छोटासा वृक्ष आहे ना, रात्रंदिवस ऑक्सिजन सोडत असतो, त्याच्यातून रात्रंदिवस ऑक्सिजन बाहेर येतो, ती त्या ठिकाणी ऊर्जा देणारी आहे. तुळशीला दारात तुळशी वृंदावन हे बावळट आहेत म्हणे, त्यांच्या दारात तुळशी वृंदावन आहे. अरे ती रात्रंदिवस ऑक्सिजन देते ना, ती सगळ्या घराला आनंदी त्या ठिकाणी ठेवते. म्हणून ते महत्वाचं आहे कपाळाला गंध त्या ठिकाणी लावणं. का बरं गंध लावतात माहिती आहे? जी गंध लावण्याची जागा आहे ना तिथे आपलं आज्ञाचक्र आहे, त्याला भ्रुकुटी म्हणतात आज्ञाचक्र. तिथे मनाचं स्थान मानलं जातं. म्हणून त्या ठिकाणी मन उद्विग्न होऊ नये, मन त्या ठिकाणी विक्षिप्त होऊ नये, मनामध्ये त्या ठिकाणी कुविचार येऊ नयेत. मनाला कंट्रोल करण्याकरिता त्या ठिकाणी कपाळावर गंध लावला जातो. दुष्प्रवृत्तींपासून त्या ठिकाणी वाचण्याकरिता कपाळाला गंध लावला जातो. लोकांना गंध लावणं म्हणजे अंधश्रद्धा वाटते. हा महत्वाचा विचार आहे. अरे साधू संतांनी काय ते वेडे नव्हते, तुमच्याकडे दुर्बिणी आज निघाल्या, तुम्हाला त्याटते म्हणे हे नवग्रहांची शांती करायला लावतात, तुला ग्रह आज कळाले दुर्बिणीने पाहिले म्हणून. व्यासदेवांकडे काय दुर्बीण होती? ते म्हणतात ब्रह्मा मुरारी स्त्रिपुरांतकारी भानू शशी भूमिसुतो बुधश्य गुरुश्य शुक्रश्य शनिराहू केतवः सर्वे ग्रह शांती करा भवंत. त्यांच्याकडे काय दुर्बिणी होत्या, कोणता ग्रह कुठे आहे कसा आहे ते पाहण्याकरिता. लोक त्याला अंधश्रद्धा म्हणतात. अरे जरा विचार करा, ते म्हणतंय म्हणून आपणही म्हणायचं चालं त्याच्या मागं. तुला काय माहिती त्याला वरतून पैसे येतात ते अंधश्रद्धा पसरायची म्हणून? माझं बोलणं जरा स्पष्टच आहे नाही का? आपला धर्म बिघडवण्याकरिता, आपल्या धर्मातल्या लोकांची पायमल्ली करण्याकरिता, आपल्या धर्माला कमीपणा आणण्याकरिता त्यांनी षडयंत्र चालू आहेत. आणि षडयंत्र करणारे लोक भरपूर भरघोस पैसा पाठवतात आणि तो पैसा पाठवून आपल्यातलेच लोक त्या ठिकाणी महाराज तो पैसा खाऊन आपल्याच धर्माची पायमल्ली करतात. ते आपल्याच धर्माची निंदा करायला सुरुवात करतात, त्यांना ते मान्य होत नाही. आणि आपण म्हणतो वा वा त्यांचं बरोबर आहे. काय बरोबर आहे जरा डोळसपणानं विचार कर ना, हा विचारच महत्वाचा आहे. उठसूट अंधश्रद्धा म्हणायचं काय काम आहे? जरा डोळसपणानं विचार केला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम जर केलं असेल तर वारकरी संप्रदायातल्या सगळ्या साधू संतांनी. ते म्हणतात हेंदरी शेंदरी दैवते कोण ती पूजी भूते खेते, आम्ही नाही पूजत म्हणे ते हेंद्री शेंद्री. हे संतांची वचन आहेत. किती त्या ठिकाणी कठीण शब्द आहेत तुकोबरायांचे. त्या तुकोबरायांना जर कधी तुकोबरायांचं ध्यान करू लागलो ना आम्ही तर हंटर घेऊनच दिसतात हातात. एक फटका मारतील असं वाटतं लगेच. आता एवढी भयंकर त्यांची त्या ठिकाणी वैराग्याची स्थिती आहे महाराज. अरे खरं अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम तर साधू संतांनी केलं, ज्ञानोबर आहे तुकोबरायांनी केलं. आणि हे पंढरीच्या वारीला अंधश्रद्धा म्हणतात. जाऊ द्या, मननात त्रायती ती मंत्र बाजूला कशाला जावं, मुद्दा आला म्हणून सांगितलं आणि वेळोवेळी सांगत जावं. मला वाटतं कथा कीर्तनामधूनच हे सांगितलं पाहिजे, नाही तर चांगले चांगले माणसं भरकटतात आणि चांगले चांगले माणसं वाट सोडून जातात. परवाच मी मला वाटतं व्हॉट्सअपला पाहिलं म्हणजे ते तांदूळ टाकतात लग्नात, किती बावळटपणा. तांदूळ वायला जातात, ते गरिबांना खाऊ घातले तर किती चांगलं होईल. बिअर बार बंद कर ना, त्याच्याऐवजी दूध वाट लोकांना.
तिथं नाही खर्च होत सरकारचा, तिथं सरकार नाही का त्याचा, तिथं खर्च व्हायचा नाही. तू त्या ठिकाणी बाकीचे सगळे बार बंद कर. तुला जर एवढाच त्या ठिकाणी असा कळवळा येतो ना समाजाचा, तांदूळ फेकल्याने असं होतं, अक्षदा शब्द आहे त्याला अक्षदा. त्या अक्षदा म्हणजे काय माहितीये, जे अक्षय ठेवणारी आहे तिला त्याने अक्षदा म्हणतात. अक्षयता प्राप्त करून देते तिला, त्या तांदळाला त्याने अक्षदा म्हणतात. आणि त्या अक्षदा त्याने टाकणं याचा अर्थ असा होतो, तुमच्या अंतकरणातल्या शुद्ध भावना, तुमच्या अंतकरणातले शुद्ध विचार, शुभकामना मंगलकामना त्या नवदाम्पत्याला मिळाव्यात म्हणून त्या अक्षदा टाकल्या जातात. कितीशा वायाला जातील तुझ्या अक्षदा, कुठे कुठे काय काय व्हायला चाललं ते बघ ना, आणि मग त्याच्यावर आधी आळा घाल, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न कर. असा महत्वाचा विचार आहे. फार लोकांना फार कौतुक आहे महाराज, फार वेगवेगळ्या पद्धतीने काय करतील आता, कोण काय करील सांगता यायचं नाही. कलीचं युग आहे ना, आता धरणच फुटलं त्याला काय बांध घालावा आणि कोणी घालावा असा प्रश्न आहे. असे नास्तिक त्या ठिकाणी जन्माला आले आणि कशात आडवं घालतील सांगता येत नाही. चांगलं चाललेलं बरं वाटत नाही त्याच्यात, आणि कशा करता करतात माहिती आहे तुम्हाला, फक्त लोकांच्या दृष्टीने काहीतरी वेगळं करून दाखवायचं. प्रवाहापेक्षा वेगळं चाललं की लोकांमध्ये नाव होतं, प्रवाहाच्या विरोधात बोललं म्हणजे लोक मानू लागतात, म्हणे अरे त्याचं असं बोलणं आहे, हजार लोक त्याला ओळखतात. अरे पण लोकांनी ओळखण्याकरिता लोकांच्या श्रद्धेवर कशाला पाय त्या ठिकाणी ठेवतोस. म्हणून त्या ठिकाणी मंत्र जप केलं पाहिजे महाराज, त्याच्यामध्ये काही भाव आहेत. इथे मंत्र सांगितला, ओम नमो भगवते तुभ्यम वासुदेवाय धीमहि अनिरुद्धाय संकर्षणाय च. याला चतुर्व्यूह साधन म्हणतात, याला वासुदेव गायत्री मंत्र म्हणतात. गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षरं असतात, पण गायत्री मंत्र सगळ्यांनी जपायचा नसतो. ब्राह्मण कुलामध्ये त्या ठिकाणी महाराज यज्ञोपवीत संस्कार होत असताना वडिलांनी मुलाच्या कानात तो सांगायचा असतो. त्याच्या प्रत्येक अक्षरामध्ये काय भाव आहे, तो भाव काय स्वतंत्र आहे, त्याला गोपनीय ठेवलं जातं. गायत्री गोपनीय आहे, पण याला वासुदेव गायत्री मंत्र म्हणतात, जो सर्वांनी जपू शकता. ओम नमो भगवते तुभ्यम वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नम संकर्षणाय च. त्याच्या चार देवाची नाव आहेत, चार देवाचे स्वरूप आहेत, वासुदेव प्रद्युम्न अनिरुद्ध आणि संकर्षण, चार आहेत. वासुदेव म्हणजे ज्ञानात्मक शक्ती, प्रद्युम्न म्हणजे कामात्मक शक्ती, अनिरुद्ध म्हणजे त्याने संकल्पात्मक शक्ती, आणि संकर्षण म्हणजे प्राणात्मक शक्ती. चार प्रकारच्या शक्ती एका मंत्रात त्यांची नाव आहेत महाराज. या चारही प्रकारच्या शक्ती प्राप्त करून घेण्याकरिता त्या मंत्राचा जप. छोट्याशा रामदासाला मंत्र प्राप्त झाला आणि तो रामदास त्या ठिकाणी महाराज त्या संतांच्या मागे बऱ्याच काळापर्यंत चालत राहिला, ते थांबले नाहीत, निघून गेले. याला मात्र तिथेच राहावं लागलं, तो त्या मंत्राचा जप करत राहिला. ते साधू संत निघून गेले खरे, पण त्या रामदासाची जी आई आहे तिला मात्र गोसेवा करण्याकरिता एक गोमाता तिथे ठेवली, ती तिची सेवा करत राहिली, उदरनिर्वाहाची साधना म्हणून गोसेवा करते. एक दिवशी काय झालं ऐका, आता हा रामदास 6 वर्षाचा झाला होता, त्याची आई गोसेवा करत होती. एक दिवशी संध्याकाळची वेळ आहे, हा कुठेतरी भगवंताचं चिंतन करतोय, नामजप करतोय, आणि त्याची आई त्या ठिकाणी दूध काढण्याकरिता म्हणून गेली गोठ्यामध्ये गायीचं. तिनं दूध काढलेलं आहे, हातामध्ये दुधाची बादली घेतलेली आहे, आणि घराच्या दिशेनं जाऊ लागली. गोठ्यातून घराच्या दिशेनं जात असताना रस्त्यावर एक त्या ठिकाणी काळा सर्प चालला होता, भयंकर सर्प होता, विषारी सर्प होता. तो सर्प त्याने जात असताना तिला दिसलाच नाही आणि चुकून तिचा पाय पडला महाराज त्या सर्पावर. सर्प मोठा विषारी होता आणि सर्प फार रागीट असतो महाराज, फार रागीट असतो. कावा करण्याच्या बाबतीत सर्पाचा नंबर आहे, त्याला जर एखाद्यानं त्या ठिकाणी डिवचलं ना तर त्याच्या डोळ्यामध्ये त्या माणसाचं चित्रच त्या ठिकाणी बसतं, तो त्याचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. सर्प त्या ठिकाणी मोठा भयंकर असतो, सर्प सतत त्या ठिकाणी क्रोधी असतो, त्याला माथेशोळ असतो, दोघांना माथेशोळ असतो, एक वाघ आणि दुसरा साप. वाघाला सतत माथेशोळ, वाघ एका जागेवर थांबतच नाही महाराज, कधी सतत फिरत राहतो एका जागेवर, कधी थांब वाघ कधी कळपानं राहत नाही, एकटाच फिरत राहतो. आणि सर्प त्याच्या मस्तकावर विषाची पिशवी असते, जसं त्या ठिकाणी जखमेमध्ये पस झाला ना की ती फन 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 करायला लागते जखम, तसंच त्या ठिकाणी महाराज ती विष फन 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 करत राहत. म्हणून ते विष मस्तकावर घेऊन फिरतो, म्हणून आधीच राग त्याला जास्त असतो आणि त्याला त्याच्यावर तिचा पाय पडला. तो साप रागावला आणि त्यानं तिला लगेच चावा घेतला. एकदा निर्गता गेहाम दोहंती निशिगामपथी
सर्पोदंशस्पदा स्पृष्ट कृपणाम कालचोदिता। तिला साप चावला आणि साप चावल्याबरोबर त्या ठिकाणी लगेच भयंकर विषारी असणारा साप, पाणी सुद्धा मागता आलं नाही, हातातली बादली गळून पडली, धाड कण जमिनीवर तिचं शरीर पडलं, तिच्या तोंडाला फेस येऊ लागला, आपण त्याला झेंडू फुटणं म्हणतो, तिचा झेंडू फुटला, सगळं अंग त्या ठिकाणी काळानिळं होऊ लागलं, सगळं शरीर काळानिळं झालं, अशी अवस्था त्या ठिकाणी झाली। आणि मग मात्र त्या ठिकाणी कोणीतरी पाहिला, ही तर दासी आहे, रामदासाची आई आहे। सर्वजण त्यांनी व्याकुळ झाले आणि व्याकुळ होऊन त्यांनी म्हणू लागले, अरे तो रामदास कुठे आहे, त्याला बोलवा, त्याची आई मरण पावली। 6 वर्षाचा रामदास, 6 वर्षाचा मुलगा म्हणजे पहिलेच जाणारा मुलगा, हा त्याला काय कळतं महाराज, वडील तर लहानपणीच मरण पावले होते, साधू संत भेटले ते आपले वाटले पण ते निघून गेले होते, त्याच्या जीवनाचा आधार ती आईच होती महाराज, ती आई त्याचं भरण पोषण करत होती, त्याचं लालन पालन करत होती, प्रेमानं त्याला सांभाळत होती, त्याच्या खानपानाचा विचार करत होती, हा त्याच्या त्या ठिकाणी राहण्याचा, त्याच्या वस्त्राभूषणांचा विचार करत होती, त्याला फार प्रेम देत होती, तिच्याशिवाय त्याला कोणी नव्हतं आणि त्याच्याशिवाय तिलाही कोणी नव्हतं, अशी सांसारिक अवस्था होती। तो मात्र भगवंताचं चिंतन करत होता, कोणीतरी सांगण्याकरिता गेला, अरे रामदास लवकर चल, तुझी आई मरण पावली। ती आई मरण पावली असा शब्द ऐकल्याबरोबर ते 6 वर्षाचं लेकरू, त्याला काही समजेच ना नेमकं काय झालं असेल, कारण मरण हे लहान लेकरांना काय कळतं मरण काय असतं। तो पळतच सुटला, सगळा गाव जमा झाला होता, लोकांनी गर्दी केली होती आणि तिचं प्रेत रस्त्यातच पडलेलं होतं। कोणी तर म्हटलं, अरे रामदास आला, रस्ता द्या, लगेच रस्ता मिळाला। तो समोर गेला, त्यानं पाहिलं आई जशी रस्त्यावर झोपलेली आहे, तिच्याजवळ गेला महाराज। सगळे लोक चिडीचुप, कोणी काही बोलत नव्हतं, सगळेजण पाहत होते आता हा काय करेल। तो तिच्याजवळ गेला, तिचं प्रेत जमिनीवर पडलेलं आहे, त्याला मृत्यू म्हणजे काय माहीत नाही, ही मरण पावली हे सुद्धा त्याला कळत नव्हतं। तो तिच्याजवळ गेला आणि तिला हलू लागला, ए आई आई, हे आई अशी काय झोपली आहेस, उठ ना ग। पण ती तरी सुद्धा जागी होत नव्हती, जागी होईल कशी महाराज, आता ती जागी होण्याकरिता झोपली नव्हती, तिचा मृत्यू झाला होता। मग तो हलून म्हणतोय, आई अगं बोल ना, मी तुझा रामदास, माझ्याशी बोल ना। पण ती तरी बोलत नव्हती महाराज। मग आया बाया जवळ आल्या, त्या बायकांनी त्याला समजून सांगितलं, बाळा तुझी आई आता बोलणारच नाही रे कधी, ती मरण पावली, ती कधी बोलणार नाही, असं ज्यावेळेला कळालं त्यावेळेला आभाळ कोसळल्यासारखं झालं, त्यावेळेला त्या ठिकाणी हृदयामध्ये धस्स झालं, धाडकन त्या आईच्या अंगावर अंग टाकून दिलं आणि हंबरडा फोडून रडायला सुरुवात केली, आई ए आई मला कशी सोडून गेलीस ग, तुझ्या वाचून मला दुसरं कोणी नाही ग आई, असं म्हणून रडायला सुरुवात केली महाराज। अंग टाकून छोटंसं बाळ रडू लागलं, आयाबायांनी सावरलं, त्याला त्या ठिकाणी बाजूला केलं, त्या दासीचा अंत्यविधी वगैरे त्या ठिकाणी आटोपला, त्याला पोरक झाल्यासारखं वाटलं, आई बाप दोन्ही नाहीत, एकटं त्या ठिकाणी लेकरू आहे महाराज, ज्याला कोणीच नसताना त्याची मोठी कठीण परिस्थिती असते महाराज। एक दिवशी केशव महाराजांनी सांगितलं होतं, राहुरीमध्ये त्या ठिकाणी ते गाडगे बाबा विद्यालय ना, अनाथालय, कोणी नाही महाराज त्या लेकरांना। संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी त्या गेटवर ते लेकर येऊन उभे राहतात, त्या गेटच्या त्या गजांना धरून उभे राहतात आणि संध्याकाळच्या वेळेला लोक फेरफटका मारायला जातात ना, एक जोडी त्या ठिकाणी रस्त्याने चालली होती आणि दोघा आईवडिलांनी आपल्या छोट्याशा लेकराचे 2 हात धरले होते आणि ते लेकरू आनंदानं हसत हसत आईवडिलांबरोबर चाललं होतं आणि ते छोटे छोटे लेकरं त्या गजाच्या आडून त्या ठिकाणी डोळे भरून पाहत होते, जणू मनात विचार करत असतील, आपले आई वडील जर असते तर असंच आपल्याला सुद्धा बरोबर घेऊन गेले असते नाही, त्यांच्यावर असंच त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा चालता आलं असतं नाही, असंच त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा खायला मिळालं असतं नाही, असंच प्रेम आपल्याला मिळालं असतं नाही। आई वडील जवळ नसताना लेकरांची मोठी कठीण परिस्थिती असते महाराज, कोण कोणाचा असतो, अरे आपले आपल्याला विचारत नाहीत तर लोकांच्या लेकराला कोण जीवाला लागलं, अशी परिस्थिती असते। म्हणून ते लेकरं त्या ठिकाणी लहान असतील ना तर त्यांना आई वडिलांची गरज असते महाराज, ते आई वडील दोनही त्या ठिकाणी मरण पावले, छोटंसं लेकरू त्याच गावात राहू लागलं, घडलं काय ते ऐका, आयाबाया त्याला सांभाळू लागल्या, हा त्याला जेवण देऊ लागल्या, पण कुठपर्यंत देतील, आई ती आईच असते। त्या बायकांनी कालांतरानं त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली, रामदास एवढं रांजणभर पाणी भर मग तुला जेवायला देईन, त्यानं पाणी भरावं, एवढं जाडून घे, एवढं धुणं धू,
धुणं धुवावं, भांडे घासावेत, झाडून घ्यावं, पडेल ते काम करावं. जशी त्याची आई काम करायची तसा तो काम करू लागला. आणि काम केल्यानंतर दमल्या थकल्यानंतर त्याला जेवण मिळावं, आणि जेवायला बसल्यानंतर ताटामध्ये त्याने शिळं पाकळं खायला मिळावं. ती शिळी भाकरी ताटामध्ये वाढलेली त्या ठिकाणी एक दिवशी त्यानं खायला सुरुवात केली. ती दाताला चावतच नव्हती. एक घास तोडून तोंडात टाकला, आणि तो घास तोंडात टाकल्याबरोबर आईची आठवण आली. माझी आई गरम नरम स्वयंपाक करत होती, स्वयंपाक करून ताटात ताट घेऊन माझ्या मागे फिरत होती. रामदास, अरे जेवण करून घे रे बाळा, तुझ्याकरता स्वयंपाक केला, जेवण कर. मी जेवल्याशिवाय आई जेवत नव्हती, मला जेव घालायची मगच ती जेवायची. आज मला शिळ्या भाकरी खाव्या लागतात. आता त्या भाकरीच्या घासाबरोबर आई आठवते. महाराज तुम्ही ऐकता सर्वजण, समाजाची रीतच आहे महाराज अशी, जोपर्यंत काही माणसं असतात तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही, ते गेल्यावर त्यांची किंमत कळते. तुम्हाला सगळेच बाबा लोक आईचं आणि बापाचं सांगत असतात, तसलं नाही सांगत मी. मला वस्तुस्थिती सांगायची आहे. ज्याला आई आहे ना महाराज, तो भाग्यवान आहे. त्याच्यासारखा भाग्यवान तोच आहे ज्याची आई मरण पावली ना, त्याच्या जीवनातला प्रेमाचा समुद्र आटला म्हणून समजा. कारण आई म्हणजे आभाळाची माया असते, आई म्हणजे कपिला गाय असते, आई म्हणजे दुधावरची साय असते, आई म्हणजे आईच असते महाराज. आईचं प्रेम दुसरं कोणी देऊ शकत नाही. आईच्या प्रेमामध्ये स्वार्थ नसतो, ज्याचा स्वार्थ असतो ती आईच नसते. हा महत्वाचा विचार आहे. आई ती आईच असते महाराज. पावला पावलाला आईची आठवण येऊ लागली, आणि मग तडकीने हंबरडा फोडून रडू लागला. आई मला कुठे सोडून गेलीस ग, मला का दिसत नाहीस, मला आज शिळी भाकरी खावी लागते आहे, मला आज त्याठिकाणी व्याकुळ व्हावं लागतंय, तुझी आठवण येते का? गाय त्या ठिकाणी वासराला चाटताना दिसली की आईची आठवण येत होती, शिळी भाकरी समोर आली की आईची आठवण येत होती, लहान लेकरू त्या ठिकाणी आईच्या मांडीवर बसलेलं पाहिलं की स्वतःच्या आईची आठवण येत होती. कुठून तरी येईल, मला सांभाळेल, मला म्हणेल रामदास तुला भूक लागली का रे, काहीतरी खाऊन घे ना, असा विचार सारखा मनात्मध्ये त्या ठिकाणी येऊ लागला. ती गेल्यानंतर आईची आठवण येऊ लागली महाराज. प्रत्येक वस्तू दिसते महाराज ती. हंबरुनी वासराले चाटते जव्हा गाय, तव्हा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. हंबरुनी वासराले चाटते जव्हा गाय, तव्हा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवा मी तान्हा, दुष्काळात मायेचा माझा अटला होता पान्हा. पिठामध्ये हो पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तव्हा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. अमरुनी वासराले चाटते देवा गाय, कन्या काट्याई चायला माय जाय राणी, कन्या काट्याई चायला माय जाय राणी. पाया तण से वाहन तिचाये आणवाणी, पाया तण से वाहन तिचाये आणवाणी. कन्या काट्या हो काट्या कोट्या काही तिचे जाणत नसे पाय, तव्हा मले काट्या मध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. हंबरुनी वासराले चाटती देवा गाय, तव्हा मले काही मध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. नंतर आठवण येते महाराज ती निघून गेल्यावर. मला वाटतं नंतर आठवण करीत बसण्यापेक्षा आज सावध झालेलं चांगलं.
ती जोपर्यंत आहे तोपर्यंतच तिची सेवा केली पाहिजे. आपल्या भागात एक मन आहे तुम्हाला माहिती आहे, मेल्यानंतर लोक त्या ठिकाणी दहाव्याला लाडूच्या बुंदीच्या पंक्ती त्या ठिकाणी घालतात ना, केवढं कौतुक लाडू बुंदी आईबापाच्या दहाव्याला, आणि ते जिवंत असताना ताक सुद्धा प्यायला सदा मिळत नाही. असं म्हण आहे, म्हातारं तरसलं ताकाला आणि लाडूचं जेवण लोकाला. काय लोकाला लाडूचं जेवण घालून उपयोग आहे? अरे ते जिवंत आहे तोपर्यंत त्याला लाडू खाऊ घाल. हा, त्याला जर लाडू खाऊ घालशील तर देव प्रसन्न होईल, कारण ते आईबापच खरे देव आहेत. हा, उगाच मातृदेव भव पितृदेव म्हणायचं नाही, लोकांच्या समोर त्या ठिकाणी कौतुक करण्यापेक्षा त्यांची ती आहेत तोपर्यंत सेवा करणं हेच महत्वाचं आहे. काही मागत नाहीत, प्रेम मागतात, लोक त्यांना ते देत नाहीत महाराज. नंतर त्या ठिकाणी लाडू बुंदीच्या पंक्ती उठवण्यात काय अर्थ आहे? आई बाप जिवंत असता नाही केली तू त्यांची सेवा, आई बाप जिवंत असता नाही केली तू त्यांची सेवा, ते गेल्यावर मग कशाला म्हणतील देवा देवा, गेल्यावर मग कशाला म्हणतील देवा देवा, बुंदी लाडूच्या पंक्ती बसबसी, बुंदी लाडूच्या पंक्ती बसवती, नंतर तू देवा यार वेड्या मिळणार नाही पुन्हा बापाची माया, मिळणार नाही पुन्हा बापाची माया, विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, जितवी जाणी काया काया धरून तुझ्या शिरावर मिळणार नाही पुन्हा बापाची माया, मिळणार नाही पुन्हा बापाची माया, तुझ मिळेल बंगला माडी शेत जमीन मोटर गाडी, मिळेल बंगला माडी शेती वाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही दान राहू दे थोडी, दान राहू दे थोडी ही दान राहू दे थोडी, हो वृद्धपणी जाई बापाला, वृद्धपणी जाई बापाला, लाभती भीक माझा यार वेड्या मिळणार नाही पुन्हा बापाची माया, मिळणार नाही पुन्हा बापाची माया, मिळणार नाही पुन्हा बापाची माया. सगळं काय मिळेल जगात ते आई बाप परत मिळायचे नाहीत ना, म्हणून वेड्या अरे वृद्धपणी त्या आई बापाला लावशील भीक मागाया कशाला, दोन दोन तीन तीन लेकरं असतात काही लोकांना, आणि म्हातारा म्हातारे कुठे आहेत म्हणले की लेकीच्या घरी आहेत, काय उपयोगाचे ते दोन दोन तीन तीन मुलं पाहायला मिळत नाही समाजात, असं काय कामाचे आहेत ते मुलं? त्यांना पश्चाताप होईल महाराज नंतर की जे त्या ठिकाणी ते म्हणतात म्हातारा म्हातारी फार खोडील आहेत. अरे पण हा विचार कर ना, तू लहानपणी किती खोडील होतास, तुझ्या सगळ्या खोडी सहन केल्या, त्यांच्या अंगावरचं हग्नमुतनं त्यांनी सहन केलं, आज त्यांचं सहन कर ना, त्यांचं त्यांनी कर्तव्य पार केलं, आज तुझं कर्तव्य आहे तू ते पार कर. हा, लहान लेकरून म्हातारा माणूस सारखंच असतं महाराज, लहान लेकर जसे हट्टी असतात तसे म्हातारी माणसंही हट्टी असतात. मग काय लहान लेकराने हट्ट केला म्हणजे काय आईबाप त्या ठिकाणी असे त्यांना सोडून देतात दुसऱ्याच्या घरी? नाही ना महाराज, त्यांना सांभाळतातच. तसं म्हातारा म्हातारी हट्टी झाली म्हणून काय लोकांच्या घरी नेऊन घालायचे, त्यांना सांभाळलं पाहिजे. हा, म्हणून सावधान, ज्याच्या घरी त्या ठिकाणी म्हातारे आई वडील असतील त्यांनी त्यांची सेवा केली पाहिजे, जर नाही आज सेवा केली तर ते गेल्यावर त्यांची आठवण येईल महाराज. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मेल्यावर ती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ घशाला, मेल्यावर ती रडतो कशाला,
उगीत तान नको देऊ घशाला नको दिखावा दाऊ जगाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मी तुझ्यासाठी जीवन वाहिले बा तूने नाही पाणी वाजले मी तुझ्यासाठी जीवन जाळले अरे बाळा तूने नाही पाणी पाजले तूने नाही पाणी पाजले असे काही लोक असतात ना महाराज ते आई वडिलांना अशी वागणूक देतात मग फार जीव त्यांचा कासावीस होतो ते गेल्यावर त्यांची किंमत कळते ज्यांना आई नसेल ना त्यांना कळत असेल आईची काय किंमत आहे ज्यांची आई त्या ठिकाणी गेली असेल ना निघून त्यांना कळत असेल आई काय जिन्नस असते ती आहे तोपर्यंत कळत नाही त्या छोट्याशा बाळाला कळू लागली माझी आई तो प्रेमाचा सागर होती आई माझा प्रेमाचा सागर आई त्या ठिकाणी संस्काराची जननी आहे आई संस्कार करणारी आहे ती आई मरून गेली मोठं वाईट वाटू लागलं आता काय करू इथे गावात राहायचं नाही असं त्यानं ठरवलं आणि हा गाव सोडून निघून गेला रामदास भगवंताचं भजन करू लागला वासुदेव गायत्री मंत्राचा जप करू लागला जप करता करता भगवंताचं हृदयामध्ये प्राकट्य झालं देव डोळे भरून त्या ठिकाणी पाहिला आणि पाहता पाहता त्या ठिकाणी महाराज काही क्षणातच भगवान अंतर्धान झाले भगवान गुप्त झाले आणि मग मात्र त्या ठिकाणी महाराज अजून कासावीत झाला ती आई मरण पावली त्यावेळेला जेवढं दुःख झालं होतं त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त दुःख देव निघून गेल्यावर झालं देवाला म्हणू लागला देवा तू पण निघून गेलास माझे वडील मरण पावले ते साधू संत भेटले ते निघून गेले माझी आई मरण पावली तू भेटल्यानं समाधानी झालो होतो आता तूही निघून गेलास आता कोण आहे मला रडू लागला कासावीस होऊ लागला आणि मग मात्र हा आकाशवाणी झाली आणि त्याला सांगितलं रडू नकोस तुला या जन्मामध्ये माझं पुन्हा कधीच दर्शन व्हायचं नाही हे तुझं शरीर पडलं की नवीन कल्पाला सुरुवात होईल आणि त्यावेळेला तू त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा मुलगा होऊन जन्माला येशील तुझं नाव नारद असेल आणि तुला अखंड माझं स्मरण राहील देवानं सांगितलं त्यानं अखंड भगवंताचं चिंतन केलं त्याचं प्रारब्ध त्या ठिकाणी संपलं ठेस लागून पडला असाच प्राण गेला त्यानंतर प्रलय झाला नवीन कल्पाला सुरुवात झाली ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती केली आणि ब्रह्मदेवानं जे मानसपुत्र निर्माण केले त्या मानसपुत्रांमध्ये नारदाचा सुद्धा जन्म झाला तोच उपबरहण गंधर्व त्या ठिकाणी दासीपुत्र झाला आणि हाच दासीपुत्र महाराज त्या ठिकाणी भगवंताच्या अनुग्रहानं नारद झाला आणि नारद होऊन त्याला अखंड भगवंताची संगती प्राप्त झाली म्हणेल त्यावेळेला भगवान डोळ्यासमोर उभा राहू लागला अशी दिव्य अवस्था नारदजी महाराजांना प्राप्त झाली ते नारदजी व्यासदेवांना सांगतात व्यासदेवजी अहो संतांचं उष्ट खाल्ल्यानं मी नारद झालोय भगवंताच्या कृपा प्रसादानं मी नारद झालोय मग एक दासीपुत्र जर त्या ठिकाणी नारद होऊ शकतो संतांच्या आणि परमात्म्याच्या कृपेनं तर संतांचा आणि परमात्म्याचा अनुग्रह झाल्यावर तुम्ही एक ग्रंथ रचू शकत नाहीत व्यासदेवजी म्हणत होते ना मी ग्रंथाची रचना करणार नाही आणि मग मात्र त्या ठिकाणी हा व्यासदेवजी तयार झाले म्हणे ठीक आहे महाराज तुमची जर कृपा असेल तर मी ग्रंथाची रचना करायला तयार आहे मला सांगा कोणत्या ग्रंथाची रचना करू भक्तिप्रधान ग्रंथ रचायचा आहे पण कोणता ग्रंथ मी रचू मला सांगा आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली माझ्या वडिलांनी मला जो उपदेश केला नारदांच्या वडिलांनी म्हणजे ब्रह्मदेवाने नारदाला जो उपदेश केला चतुश्लोकी भागवताचा त्याच भागवताचा उपदेश मी तुला करतो त्या चार श्लोकांचा तू विस्तार कर आणि श्रीमद भागवताची रचना कर असं सांगून नारदजी महाराज निघून गेले सूतजी महाराजांना शौनकादिक ऋषींनी त्या ठिकाणी नैमिषारण्यामध्ये प्रश्न विचारला होता व्यासदेवजी महाराजांनी कोणाच्या प्रेरणेनं भागवताची रचना केली त्याचं हे उत्तर आहे नारदजी महाराजांच्या प्रेरणेनं व्यासदेवांनी भागवताची रचना केली हे त्याचं उत्तर मिळालं रचना करून त्या ठिकाणी तयार झालं महाराज भागवत पण प्रश्न पडला की हे मी देऊ कोणाला याचा अधिकारी कोणी नाही कोणाला देऊ व्यासांना अनेक शिष्य आहेत महाराज पण ते शिष्य त्या ठिकाणी त्यांना तेवढेसे महत्वाचे वाटले नाहीत ते तेवढे विद्वान वाटले नाहीत मग त्यांना आठवण आली स्वतःच्या मुलाची व्यासदेवांना एक पुत्र आहे त्यांचं नाव शुक हे शुकाचार्य महाराज जन्मल्याबरोबर वनामध्ये निघून गेले होते असं वर्णन करून सांगतात नामदेव महाराज त्या ठिकाणी खेळ्या प्रकरणामध्ये आणि शुकाचार्यांच्या प्राकट्याची स्थिती वर्णन करून सांगतात ब्राह्मणाची पोर एक खेळाशी झाले बारा वर्ष लपाले रे
ब्राह्मणाची पोर एक खेळाशी भ्याले बारा वर्ष लपाले रे ब्राह्मणाची पोर एक खेळाशी भ्याले बारा वर्ष लपाले कापत कापत बाहेर आले नगरेची पळून गेले कापत कापत बाहेर आले नगरेची पळून गेले हो ऐक खेळिया तुझं सांगितले ऐसे जाणून खेळ खेळे रे ऐक खेळिया तुझं सांगितले ऐसे जाणून खेळ खेळे रे ऐक खेळिया तुझं सांगितले ऐसे जाणून खेळ खेळे रे ऐक खेळिया तुझं सांगितले ऐसे जाणून खेळ खेळे रे ब्राह्मणाची पोरे एक खेळाशी भ्याले ते बारा वर्ष लपाले रे कापत कापत बाहेर आले नागवेची पळून गेले रे आईच्या गर्भामध्ये बारा वर्षापर्यंत राहिले होते म्हणतात एक तप झालं होत आजही असं घडू शकतं ना महाराज तुम्हाला माहिती आहे बंकट स्वामी महाराजांचं नाव ऐकलं तुम्ही बंकट स्वामी ज्यांची मालिका आपण काकड्याची म्हणतो बंकट स्वामींची ती आईच्या गर्भामध्ये 18 महिने राहिली होती 11 नाही 18 एकावर 8 18 महिने असं होऊ शकतं आम्ही ज्यांच्या पद्धतीने कीर्तन करतो ना ते आमचे कीर्तन गुरु परम पूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवरे संत चरणराज छगन महाराज मालुसरे ते आईच्या गर्भामध्ये 11 महिने होते आपण 9 महिने राहतो ते जास्त दिवस राहिले 11 महिने असं काही राहू शकतात महाराज गर्भामध्ये जास्त दिवस होतं पण याचा अंतर एक झालं 12 वर्ष राहिले तिथे काही एअर कंडिशन रूम होती होय आतमध्ये राहायला खाली डोकं वर पाय नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाडेन कवनापुढे सांगावे अशी भयंकर गर्भवासाची वेदना त्याच्यात राहिले 12 वर्ष पण का बरं राहिले माहिती आहे बाहेर आलं की माया मोठी भयंकर आहे ना ती आघात करेल म्हणून त्याने राहिले बाहेरच येत नव्हते व्यासदेवांना चिंता पडली माझी पत्नी गर्भवती आणि प्रसूत होत नाही काय करू देवाची विनवणी केली भगवान आले आले त्यानं गर्भात प्रवेश केला आणि त्या गर्भाला सांगायला सुरुवात केली हे बाबा बाहेर ये ना मारतो की काय त्या बाईला 12 वर्षापासून गरोदर आहे ते म्हणे मी येत नाही म्हणे का बरं अहो बाहेर आले की तुमची ती माया येईल ना माझ्यावर झडप घालील अजब आहे झटका माया का डुबाया परमार्थ सबका इंद्रचंद्र को क्या क्या भया सबको मालूम आहे जी नारद की तो भई नारदी ऐसी नौबत गाजी अशी माया तुमची माझ्यावर आघात करील ना मी येत नाही बाहेर भगवंतानं वचन दिलंय सांगितलं मी तुला वचन देतो माझी माया तुला काही त्रास देणार नाही भगवंतानं वचन दिलं म्हणून शुकाचार्य बाहेर आले आणि ती तपश्चर्या कोणत्या गोष्टीची तपश्चर्या झाली की त्याच्यामध्ये बल प्राप्त होतं महाराज तपाच्या सामर्थ्यानं तपाचे सामर्थ्य तपेनं लामूप त्याच्यामध्ये सामर्थ्य प्राप्त होतं एकाएका इंद्रियाची तपश्चर्या आपण करू शकतो महाराज डोळे बंद केले होते गांधारीनं डोळे पट्टीच बांधून टाकली होती तपश्चर्या तिची घडली डोळ्यांची तर दुर्योधन पोलादी पुरुष झाला होता तिनं पाहिलं तर कानांची तपश्चर्या वाणीची तपश्चर्या वाणीनं सुद्धा तप करता येतं ना कधीच कोणाला वाईट शब्दांमध्ये बोलायचं नाही वाणीची तपश्चर्या मला वाटतं परवा दिवशी आपण सगळ्यांनी इथं शपथ घेतलेली आहे कधी कोणाला दुखवणार नाही घेतली ना सगळ्यांनी अशी घेत जावी भागवतामध्ये पण ती भागवतापुरतीच नसावी कायमची असावी वाणीनं कोणाला दुखवायचं नाही हे वाणीचं तप आहे महाराज कायिक वाचिक मानसिक तपश्चर्या असते ना वाङ्मयीन तप त्याला म्हणावं अशी तपश्चर्या त्या ठिकाणी घडत असते 12 वर्षाची तपश्चर्या घडली आईच्या गर्भात जन्माला आली अशीच त्या ठिकाणी महाराज द्वादश वर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि पळू लागले पण तपश्चर्या तपश्चर्याच आहे मायेनं प्रभाव केला नाही म्हणतात त्या ठिकाणी त्यांच्या तपश्चर्येपासून त्यांना दूर करण्याकरिता एकदा इंद्रानं त्या ठिकाणी महाराज अप्सरा पाठवल्या होत्या उर्वशी नावाची अप्सरा आली होती ती उर्वशी आली आणि तिनं त्यांच्या समोर नाचायला सुरुवात केली योगी महाराज देखले हो ना योगी महाराज देखले हो ना वक्ते बाबा म्हणत असतात ते हातवारे करून म्हणतात अशी नाचायला लागली वेडेवाकडे चाळे करू लागली त्याने तिचं ते नाचणं पाहिलं पण तिच्यावर तेवढे काही प्रभावित झाले नाही तिने विचार केला मी एवढी नाचते आणि एवढं यांना सोंग ढोंग दाखवते तरी काय बाबा आहे ह्याच्यात काही फरकच होत नाही तिला काय माहिती बाबांनी प्रतिज्ञा केली परावी आणारी माऊली समान हे गेले नेमून ठाईचे परस्त्रिया त्या ठिकाणी आईसारख्या आहेत अशी प्रतिज्ञाच वैष्णवांनी केलेली असते
त्या परसरीकडे पाहताना आई बहिणी या दृष्टीनेच पाहतात. त्या परसरिया त्यांच्या समोर त्या ठिकाणी महाराज रुखमाई सारख्या दिसतात. हा महत्वाचा विचार. त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. तिनं चमत्कार करून दाखवायचा, स्वतःचं वैभव दाखवायचं म्हणून काय केलं माहिती, त्या उर्वशीनं स्वतःचं पोटच फाडलं महाराज. तिनं ज्या वेळेला स्वतःचं पोट शुकाचार्यांच्या समोर फाडलं ना, त्याच्यातून फार सुगंध येऊ लागला. तो सुगंध ज्या वेळेला येऊ लागला, त्यावेळेला शुकाचार्याने पाहिलं, हिचं उदर केवढं सुगंधी आहे. घाईघाईनं उठले आणि तिच्या समोर साष्टांग प्रणिपात केलं, तिचे पायच धरले. त्याला वाटलं आला का नाही जागेवर, लागला माझ्या पाया पडायला. म्हणे मग इतक्यावर मला कशाला वेडं वाकडं नाचायला लावलं, आधीच शरण आला असतं काय झालं असतं. म्हणलं खरं सांगू, तुझं ते नाचणं पाहून शरण नाही आलो, मला पश्चाताप झाला म्हणून शरण आलो. म्हणे कशाचा पश्चाताप झाला, त्या व्यासाच्या पत्नीच्या गर्भात राहिलो तो 12 वर्ष, तिथं ते कृमी किडे नाका तोंडात जात होते, 12 वर्ष उकडून उकडून मरायची बारी होते. मला आता जाणवलं तिच्या गर्भात राहण्यापेक्षा तुझ्या गर्भात राहिलो असतं तर किती चांगलं झालं असतं. तुम्ही ऐकतात ना सगळेजण, म्हणजे नकळत तिला आई म्हटले. आता ज्याला कळल त्याला कळल, नाही कळल त्याला बाबा काय करतो, बाबाचं सांगायचं काम आहे. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे काय त्याच्यातून निघतंय बाहेर. नकळत तिला आई म्हटले महाराज, आई म्हणून तिचा स्वीकार केला. असे शुकाचार्य जन्माला आल्याबरोबर पळू लागले. ते पळत आहेत. आता जन्मलेल्या बाळाला काय नाव असतं का, उपजल्या बाळकाचे नाव नाही तयापासे, ठेवलेल्या नावाशी ओ देतो ते शुक 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 करू लागले. ते शुक शुक करता करता त्याचं नावच पडलं शुक. हे शुकाचार्य ते पळू लागले. व्यासदेवजी महाराज कातर होऊन विरहानं त्यांच्या मागे पळू लागले. अरे थांब म्हणे बाळा, मला तुझं आवग्रहण करू दे. हे आवग्रहण म्हणजे काय असतं माहिती आहे, बाळा जन्माला आलं ना की आईच्या स्तनाला आपापच दूध येतं, तिच्या पोटात प्रेम निर्माण होतं. पण बापाच्या पोटात जर प्रेम निर्माण व्हायचं असलं बाळाविषयी, तर बापानं त्या बाळाला मांडीवर घ्यायचं आणि त्या बाळाच्या टाळूला होंगायचं, टाळूचा वास घ्यायचा. बापानं बाळाच्या टाळूचा वास घेतला रे घेतला की बापाच्या पोटात बाळाविषयी प्रेम निर्माण होतं. याला अवघ्रहण नावाची प्रक्रिया म्हणतात, शास्त्रात ती प्रक्रिया सांगितलेली आहे. अरे थांब ना म्हणे, तुझ्या टाळूचा वास घेऊ दे. पण ते काय थांबायला तयार नाही म्हणा, ते निघून गेलं आणि कपाटात जाऊन बसलं. कपाट म्हणजे कडीकोंड्याचं नाही, कपाट म्हणजे गुहा, डोंगरातली गुहा. त्या कपारीत जाऊन त्या ठिकाणी तपश्चर्या करू लागले. ते निघून गेले होते. व्यासदेवानी ग्रंथ निर्माण केला आणि व्यासांना आता आठवण आली, माझा मुलगा आहे तो तपस्वी आहे. आणि तो निघून गेला, परत घरी आलाच नाही. त्यालाही भागवत सांगितलं पाहिजे. मग काय करावं, आपल्या काही शिष्यांना भागवतातले श्लोक शिकवले महाराज, जे भगवंताच्या सौंदर्याचं भगवंताच्या स्वभावाचं वर्णन करणारे आहे. भागवतामध्ये दशमस्कंधामध्ये जो वेणुगीत आहे, या वेणुगीतामध्ये भगवंताचं सौंदर्य गोपिकांनी गायलं महाराज. इत्थम शरत स्वच्छ जलम पद्माकर सुगंधिना न्यविषद वायुना वातम सगो गोपालक उच्युता. त्याची सुरुवात आहे वेणुगीताची आणि त्याच्यात मध्ये भगवंताचं सौंदर्य सांगतात. बरहा पिडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम विभ्रद वास कनक कपिशम वैजयंतींच मालाम रंध्रान वेणो रधर सुधया पुरेन गोप वृंदय वृंदारण्यम सपदरमनम प्राविशद गीत कीर्ती. फार सुंदर आहे भगवान. त्याचं सौंदर्य वर्णन करणारा श्लोक, त्याचा स्वभाव सांगणारा एक श्लोक आहे. तिसऱ्या स्कंधामध्ये ज्या वेळेला उद्धवजी आणि विदुरजींचा संवाद झाला, त्यावेळेला उद्धवानं विदुरजी महाराजांना भगवंताचा स्वभाव सांगितला, चरित्रच सांगितलं. त्याच्या सांगितलं पुतना मारण्याकरिता आली होती पण भगवंतानं तिचा उद्धार करून टाकला. अहो बकियम स्तन कालकूटम जघनसया पायदप्य साध्वी लेभे गतीम धातृचिताम ततोन्य कमवादयालुम शरणम व्रजेन. जी विष घेऊन मारण्याकरिता आली होती भगवंताने तिचा उद्धार करून टाकला, अशी पुतना त्याचा स्वभाव आहे. मारायला आली होती पण तिचा उद्धार केला. मारायला आलेल्याचा सुद्धा उद्धार करतो असा सुंदर ज्याचा स्वभाव आहे. असे श्लोक शिकवले आणि ते श्लोक त्या ठिकाणी व्यासांचे शिष्य म्हणू लागले. एक दिवशी वनामध्ये त्या ठिकाणी महाराज व्यासांना पूजेकरता लागणारी फुलं आणायला म्हणून ते शिष्य त्या ठिकाणी गेले आणि पूजेची फुलं तोडत होते. ते फुलं तोडता तोडता हे श्लोक म्हणत होते. शुकाचार्य महाराज ध्यान करत होते गुहेमध्ये पण हे श्लोक मोठ्यानं म्हणत होते महाराज. ते मोठ्यानं म्हटलेले श्लोक शुकाचार्यांच्या कानावर गेले आणि शुकाचार्यांनी या श्लोकामधून भगवंताचं सौंदर्य जाणलं. अरे किती सुंदर आहे. बरहा पिडम, बरह म्हणजे मोराचा पीस, आपीड म्हणजे धारण करणारा, मोरपीस धारण करतो आहे. नटवर वपू नाचणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहे. कर्णयो कर्णिकारम कानाच्या खोवणीमध्ये ज्यानं कन्हेरीची फुलं खोवलेली आहेत इथे कर्णयो कर्णिकारम. विभ्रत वास, विभ्रत म्हणजे धारण करणं, वास म्हणजे वस्त्र. कनक कपिशम, कनक म्हणजे सोनं, सोनेरी रंगाचं वस्त्र ज्यानं परिधान केलेलं आहे कनक कपिशम. वैजयंतींच्या मालाम ज्यानं वैजयंती माळा गळ्यामध्ये घातलेली आहे
असा सुंदर असणारा त्या ठिकाणी भगवान, त्याचं वर्णन त्या ठिकाणी त्या श्लोकामधून झालं आणि शुकाचार्याने ते ऐकलं. मनामध्ये विचार करू लागले, कोण असेल एवढा सुंदर, कोण असेल एवढा सुंदर, त्याचं चिंतन करू लागले. नंतर त्याचा स्वभावही कळाला त्या पुतणेच्या त्या ठिकाणी माध्यमातून. म्हणे जाऊ द्या, कोणी असेल आपण आपलं ध्यान करूया. ध्यान करत बसले महाराज, स्वरूपाचं चिंतन त्या ठिकाणी करत आहेत, त्या चिंतनामध्ये मस्त आहेत. पण आधी संकल्प झाला होता ना कोण असेल हा, भगवंतांना लीला केली आणि भगवान शुकाचार्यांच्या समोर जाऊन उभे राहिले आणि पावा वाजवू लागले. शुकाचार्य त्या ठिकाणी ध्यान करत होते, स्वरूपाचं ध्यान करत होते. ते पावा वाजवतात. ध्यान करण्याचे दोन प्रकार असतात महाराज, दोन प्रकारचं ध्यान आहे. एक आहे अहंग्र ध्यान आणि एक आहे प्रतीक ध्यान. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हा बरीच मंडळी ध्यान करतात, पण ध्यान करत असताना आपण नेमकं काय करतो हेच त्यांना कळत नाही. कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही. म्हणे कुठे गेला होता, म्हणे कुठं नाही, काय आणलं म्हणे काहीच नाही. मग गेला कशाला होतास, दोन तास ध्यान केलं आणि काय काय झालं तुला ध्यान करून, मला काही कळालंच नाही. मग कशाला ध्यान केलं, अरे ध्यान करावं पण त्याच्यामध्ये काही प्रक्रिया घडाव्यात ना. एका देहाचा बाध व्हावा. साधना करणाऱ्या लोकांनी ही लक्षात घेतलं पाहिजे की ध्यान करत असताना, चिंतन करत असताना स्थूल देहाचा बाध व्हावा, सूक्ष्म देहाचा बाध व्हावा, कारण देहाचा बाध व्हावा, पंचकोश त्या ठिकाणी त्यांचा बाध व्हावा आणि मग खऱ्या अर्थानं ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घ्यावी. तुरेगा तुरेक नावाच्या अवस्थेपर्यंत जावं, जीवशिवाचं ऐक्य व्हावं. या सगळ्या गोष्टी ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये घडत असतात ना महाराज. प्रत्येक करायचं सोडून दिलं, फक्त ध्यान केलं एवढं म्हणायचं, काय मिळकत नाही, काय मिळालं विचारलं तर काय सांगता येत नाही. मग ते श्रोत्रियत्व नाही, ब्रह्मनिष्ठत्व नाही, दोन्ही हाताला येत नाही. फक्त ध्यान करणं एवढंच येतं, शिक्काच पडतो महाराज. अभिमानानं सांगितलं जातं आम्ही ध्यान करतो, तीन तास आम्ही ध्यान करतो. किती तुम्ही ऐकतात ना, काही दोन तास करतात, काही तासभर करतात, दोन तास ध्यान करतो आम्ही आणि 22 तास काय करता, गळ्यात खळबत्ता घालून फिरत राहतो, याचं त्याचं कुटीत, याचं कूट त्याचं कूट, 22 तास कुटायचं आणि 2 तास ध्यान करायचं. कशाला ध्यान करतो ते, अरे ध्यान तर असं असावं 24 तासाचं असावं. 24 तास ध्यान, अखंड भगवंताचं ध्यान, अखंड भगवंताचं चिंतन, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, अखंड ध्यान असावं. हे 2-3 तासाचं ध्यान त्या ठिकाणी करून नाटक करण्यापेक्षा त्या ठिकाणी महाराज अखंड स्वरूपानुसंधानावर राहावं, स्वरूपाचं चिंतन रात्रंदिवस करावं. ओघानं विषयाला म्हणून सांगू लक्षपूर्वक ऐका, हे जे शुकाचार्य आहेत ना महाराज, यांनाचा अभिमान झाला होता. अभिमान, अभिमान लागे शुकाचे पाठी आणि व्यासे उफराटी दृष्टी केली. व्यासदेवाने जनकाच्या भेटीला पाठवलं, जनकाच्या भेटीला गेले, पण अभिमान होता ना महाराज, मी चिंतन करतोय, मी योगी आहे, मी तपस्वी आहे, मी ध्यान करतोय. गेले जनकाच्या घरी, जनकराजा राज्य करतोय आणि एक पाय त्याचा अग्नीत जळतोय. जनकराजा राज्य करी, एक पाव अग्नी माझी जळे. का बरं जळतोय माहिती आहे तुम्हाला? जनकराजा वेदांत ऐकत होता याज्ञवल्क्य ऋषींकडून. याज्ञवल्क्य ऋषी सांगायचे आणि जनकराजा श्रवण करायचा. एक दिवशी त्या ठिकाणी आणि ते श्रवण करायला अनेक ऋषी मुनी येत होते, ब्रह्मचारी महात्मे सुद्धा येत होते, पण जनकासारखं कोणी ऐकत नव्हतं महाराज. एक दिवशी जनक जरा उशीर आला आणि महात्मे समोर येऊन बसले होते आणि याज्ञवल्क्य ऋषी पाठ सांगायला बसले, पण ते पाठ सांगतच नव्हते. ते म्हणले थोडं थांबा, जनकाला येऊ द्या. लोक म्हणले बघा बाबा, लोक सुद्धा कसे मोठ्या माणसाला मान देतात, बाकीच्या लोकांची काय किंमत आहे, यांना साधू संतांची किंमत नाही, हे असेच आहेत असं त्या ठिकाणी म्हणू लागले. कुजबूज सुरू झाली. याज्ञवल्क्याने विचार केला, वारे वा माझ्याविषयी कुजबूज चालली होय, जनकाचं त्या ठिकाणी वाट पाहतो म्हणून, जनकाचा अधिकार तुम्हाला काय माहिती. याज्ञवल्क्याने जनकाला येऊ दिलं, पाठ सांगायला सुरुवात केली आणि माया प्रस्थापित केली याज्ञवल्क्य ऋषीने, आणि त्या मायेनं नगरीलाच आग लावून टाकली महाराज, सगळ्या नगरीला आग लागली. जे ब्रह्मचारी समोर येऊन बसले होते ना संन्याशी छाट्या लंगोट्यावाले, ते सगळे समोर होते आणि लगेच ताबडतोब सेवक धावत धावत आले, महाराज आपल्या नगरीला आग लागली, सगळ्या झोपड्या जळायला लागल्या. समोरचे बसले होते घात झाले, घाबरे लगेच. ते म्हणले अरे आपल्या लंगोट्या, अरे आपल्या छाट्या. उठले की लागले पळायला छाट्या लंगोट्या पाहत. जनकाला सांगितलं, जनका तुझ्या नगरीला आग लागली. तो म्हणला नमे दही ती कश्यन, माझं काही जळत नाही, तुम्ही पाठ सांगा. मग दुसरा निरोप आला, राजा राजवाड्याला आग लागली. याज्ञवल्क्य म्हणले राजा तुझ्या राजवाड्याला आग लागली. तो म्हटला तुम्ही पाठ सांगा, नमे दही ती कश्यन, माझं काही जळत नाही. मग आग राजवाड्याच्या आतमध्ये आली, खांब जळतोय समोरचा राजा, अरे समोरच्या खांबाला आग लागली. तो म्हणला तुम्ही पाठ सांगा, नमे दही ती कश्यन, माझं काही जळत नाही. आणि आग त्याच्या सिंहासनापर्यंत आली आणि सिंहासनाला आग लागली, राजा तुझं सिंहासन जळत आहे. राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, नमे दही ती कश्यन, माझं काही जळत नाही.
आणि राजाचा पाय जळू लागला. आणि पाय जळतोय त्यावेळेला याज्ञवर्क ऋषी म्हटले राजा तुझा पाय जळतोय. तो म्हटला नमेद येते कश्यन, माझं काही जळत नाही, तो पाय पंचमहाभूतांचा आहे, माझं काही नाही, मी तर सच्चिदानंद स्वरूप आहे. याला म्हणतात ध्यान. तुम्ही ऐकता सगळेजण, हे असलं ध्यान असावं, नाही तर कळायच्या नावाने ढब्बू. हा, आणि ध्यान करायचं काय, ध्यान करतो रात्रंदिवस त्या चिंतनात राहिलं पाहिजे, अखंड चिंतन असलं पाहिजे. शुकाचार्य गेले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज राजाला विचारायला सुरुवात केली. राजा, अरे प्रपंच करून परमार्थ करतोस, कसं काय तुला साधता, एवढ्या प्रपंचात 500 बायका होते त्या राजाला जनकाला, आणि एवढ्या बायका सांभाळतो आयसन, राज्य करतो आयसन, एवढं तुझं ऐश्वर, तरी पण मृत्यूवर कसा काय राहतोस सांग. ते म्हणे मी सगळं सांगतो तुम्हाला नंतर, पण आमच्या राज्याची रीत आहे. म्हणे काय, साधू संत आले की त्यांचा आदर सत्कार करायचा आणि त्यांची गावातून मिरवणूक काढायची. म्हणे मिरवणूक काढायची, चल म्हणे मिरवणुकीला. म्हणे ठीक आहे, मिरवणुकीला जायला निघाले, पण आमचा अजून एक नियम आहे. म्हणे काय, परातीमध्ये त्या ठिकाणी पाणी भरायचं आणि काठोकाठ भरायचं, एका परातीत पाणी भरायचं काठोकाठ, ती परात त्या ठिकाणी पाहुण्याच्या हातात द्यायची आणि मग ते हातात घेऊन त्यानं चालायचं. पण नियम असा आहे, सगळी चक्कर मारून येईपर्यंत एक थेंबर सुद्धा पाणी सांडता कामा नाही. तुम्ही ऐकता सगळेजण, लक्षपूर्वक ऐका, हातात त्या ठिकाणी परात घेऊन चालायची. शुकाचार्यांच्या हातात दिली परात आणि परात हातात घेऊन चालायला सुरुवात केली. ढोल ताशे नगरे वाजत होते, मंगलवाद्य सुवासिनी औक्षण करत होत्या, सगळे लोक त्या ठिकाणी पाहत होते. हे गर्दी जमली होती, गुढ्या तोरण लावली होती, सडा समार्जन झालं होतं, सगळं जितली तिथं होतं. सगळ्या गावाला चक्कर मारून त्या ठिकाणी आले आणि राजवाड्यासमोर परत आल्यानंतर ते ताटली हातातून घेतली आणि मग जनकानं विचारलं शुकाचार्यांना, महाराज कसं वाटलं आमचं नगर, कशी वाटली व्यवस्था, कसे लोक त्या ठिकाणी ढोल ताशे वाजवत होते, बरं वाटलं ना सगळं. तो म्हणला ते पाहिलंच कोणी. म्हणे का बरं, ते हातात दिलं होतं ना माझ्या, त्यातलं थेंबरही पाणी पडू द्यायचं नाही, माझं सगळं लक्ष त्या पाण्यावर लागलं होतं, पाणी सांडू द्यायचं नाही. ढोल वाजत होते, ताशे वाजत होते, नगरे वाजत होते, सडा समार्जन झालं होतं, गुढ्या तोरणं लावली होती, लोक जय जयकार करत होते, पण लक्ष मात्र त्या सगळ्यांकडं नव्हतं, लक्ष त्या परातीकडं होतं. जनकानं समजून सांगितलं, महाराज प्रपंच जरी करत असाल तरी पण त्या ठिकाणी लक्ष मात्र स्वरूपाकडे ठेवा, स्वरूपाला ढळू देऊ नका, याचं नाव आहे ध्यान. ध्यानात जर करत असाल तर तासभराचं करू नका, ध्यानात जर करत असाल तर 2 तासाचं करू नका, ध्यानात जर करायचं असेल तर जन्मभराचं करा. आठवण करा भगवंताची, माझं बोलणं कठीण वाटू देऊ नका, माझ्या शब्दांना त्या ठिकाणी महाराज वेगळ्या वाटेला नेऊ नका, मी हिताचं सांगतो आहे आणि गरजेचं सांगतो आहे, असं ध्यान करा. लोक पूजा करतात तासभर 2 तास, अशी 2 तासाची पूजा करण्यापेक्षा आपलं जीवनच पूजा म्हणून त्या ठिकाणी भगवंताला समर्पित करा, आपलं जीवनच पूजा करा. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांच्या विरा आणि पूजा केली अपारा तोषा लागी. त्या सर्वात्मक असणाऱ्या ईश्वराची पूजा करा आणि कशी करा, स्वकर्म कुसुमांच्या विरा, स्वतःचे कर्म हीच पूजा करा आणि ते चांगले कर्म करून भगवंताच्या चरणी समर्पित करा, ही सगळ्यात मोठी पूजा होईल. अखंड भगवंताचं स्मरण करा, हे सगळ्यात मोठं ध्यान होईल, असं ध्यान केलं पाहिजे. पण लोक तसं ध्यान न करतात त्या ठिकाणी, मला थोड्या वेळापुरतं ध्यान करतात आणि बाकीचा वेळ कसा घालवत असतील ते ज्याला त्याला माहिती. मी कशाला सांगू, सांगायचं माझं काम आहे म्हणून मी तुमच्या समोर सांगतो आहे. किती घ्यायचं आहे आणि किती टाकायचं आहे ते तुम्ही ठरवा, मी सांगणारच आहे आणि मी सांगतच राहणार आहे, लक्षपूर्वक ऐका. शुकाचार्य ध्यान करू लागले आणि ध्यान करत असताना त्या ठिकाणी महाराज भगवान समोर उभा राहिला आणि पावा वाजवू लागला. तो पावा वाजवतोय, तो पावा शुकाचार्यांच्या हृदयाला वेधून घेऊ लागला. कुठून पाव्याचा आवाज येतोय काय कळे ना, घाईघाई डोळे उघडले, समोरून आवाज येत होता पण पावा वाजवणारा दिसत नव्हता. आता मागून आवाज येऊ लागला, मागे पाहू लागले, मागेही कोणी दिसत नव्हता. 10 दिशांनी पाव्याचा आवाज येऊ लागला, मुरलीचा बासुरीचा आवाज येऊ लागला, पण बासरी वाजवणारा दिसत नव्हता. हृदय व्याकुळ झालं, 2 हात कानाला लावले, अरे कोण आहेस तू, का वाजवतो आहेस, माझं हृदय व्याकुळ करतो आहेस, माझ्यासमोर एकदा प्रगट हो. हे एकदा म्हणणंच अंगावर आलं, भगवान शुकाचार्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाले आणि प्रगट होऊन त्या ठिकाणी महाराज शुकाचार्यांनी भगवंताला पाहिलं. दोघांची नजरानजर झाली, फार सुंदर आहे माझा भगवान, तो सावळा सुकुमार आहे, दैदिप्यमान आहे. त्यानं वेधून घेतलं, देखलिया वेधुलावी बैसे जीवी जडोनी, जीवाच्या ठिकाणी घर करून बसतो असा कन्हैया. शुकाचार्यांनी त्याला पाहिलं, दोघे एकमेकाकडे पाहतच राहिले, पाहता पाहता दोन्ही एकमेकाला विसरले आणि घडलं काय ऐका पुढे. तो कन्हैया शुकाचार्यांकडे पाहून हसला, शुकाचार्यांनी त्याला नखशिखांत पाहिलं
आणि भगवान हसला आणि तो हसला रे हसला की समजायचं भक्त फसला. बस लोक फसतात ना संसारातही फसतात लोक. संसारात कोणीतरी हसलं ना आपल्याकडे पाहून समजायचं फसलंय. लोक का फसतात संसारात त्याचं कारण ते बायका पोरं हसतात ना याच्याकडे पाहून. त्याला आपलं म्हणतात जणू हा मग याचं कामच होऊन जातं. आणि परमार्थात सुद्धा परमार्थात सुद्धा माणसं फसतात त्याचं कारण भगवान हसतो. आपण अजून परमार्थात का फसलो नाही त्याचं कारण अजून देव आपल्याबरोबर हसला नाही. आणि देव आपल्याबरोबर का हसला नाही त्याचं कारण कधी आपण भगवंताकडे पाहून बारकाईनं कधी स्थिर झालोच नाही. आपण देवाच्या मंदिरात गेलो की म्हणतो मूर्ती किती सुंदर आहे नाही कोणत्या दगडाची बनवलेली आहे. आपल्याला मूर्ती दगड दिसतो त्याच्यात देव दिसत नाही. कधीतरी मंदिरामध्ये जाऊन उभे राहा त्या पांडुरंगाकडे बारकाईनं बघा आणि मनामध्ये विचार करा की हा देव किती सुंदर आहे नाही. त्याच्याकडे देव या दृष्टीनं पाहाल तर तुमच्याकडे पाहून सुद्धा कधीतरी हसेल. लोक म्हणतात हे दगड पुजतात. अरे कुठेतरी भाव ठेवला पाहिजे ना. अरे भाव धरितया तारील पाशान आणि दुर्जना सज्जन काय करी. हा ज्यानं भाव धरला त्याला दगड सुद्धा तारून नेतील. आणि दुर्जनाच्या पोटात भावच नसतो त्याला काय घेणं देणं आहे त्या दगडाचं कशाचं. महाराज म्हणतात अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव आणि प्रतिमा तो देव कैसा नव्हे. सगळं जर ब्रह्मरूप आहे कुठंच मोकळं नाही तर त्या दगडाच्या मूर्तीत काय देव नाही. अहो तिथेही देव आहे ना. कधीतरी त्याच्यातलं देवत्व जाणा त्याच्याकडे पहा आणि बारकाईनं पाहून हा त्याचा विचार करा. त्याच्याशी बोला ना कधीतरी. कधी कधी आम्ही जातो देवळात पांडुरंगाच्या वेळ मिळाल्यावर. तू म्हणाल बघा हे भक्त आहे कथा सांगतो कधी कधी जातं आता जाओ कधी. कायम आमच्या बरोबरच आहे पण कधीतरी मंदिरात जायला भेटतं मग त्याच्याकडे आम्ही पाहतो असा बघत असतो. आय म्हणतो बरा उभा राहिलास चांगला पाहतोस. हा कोणीच नसल्यानंतर एकटाच राहतोस. रखुमाई असते कधी कधी तिच्याकडे राग राग पाहतो. तू जर आली नसती रुसून दिंडीरवानात मी कशाला तुझ्या मागे आलो असतो. तुझ्यामुळेच मला इथं उभं राहावं लागलं. तुम्हाला नाही कळत माझं सांगितलेलं. आता नाही कळत त्याला मी काय करू. मला वाटतं तुम्हाला कळावं. ती रुखुमाई रुसून आली होती ना म्हणूनच तिला शोधायला आलं होतं दिंडीरवानात बायको रुसली म्हणून. आणि तिच्यामुळेच अडकून पडला. पुंडलिकानं उभं केलं त्याला विटेवरती अडकणी कमरेवर हात देऊन. त्याच्याशी बोला ना कधीतरी जाऊन देवा किती दिवसांपासून उभा आहेस रे. आम्हा भक्तांकरता उभा आहेस. रात्रंदिवस आमची काळजी करतोस. कमरेवर हात देऊन जणू काळाला दमदाटी करतोस. खबरदार माझ्या भक्तांकडे पाहत तर असं आमच्याकरिता त्याने उभा राहतोस. कधीतरी बोला ना असं. जर त्याच्याशी तुम्ही बोलाल ना तर एक दिवस असा येईल तो जगाचा मालक त्या मूर्तीतून तुमच्याबरोबर हसेल तुमच्याकडे पाहिल तुमचं भाग्य उदया येईल. पण आपण असं कधी करीत नाहीत महाराज. आपण हे तिथं गेलं की देवाला गण लावणाऱ्यांची मोठी दाटी असते महाराज. या बायका जर गेल्या ना कधी वावसायला देवाला असं कुकू धरायचं महाराज. असं नाही लावायचं. ते असं धरायचं ना असं लावायचं. त्याच्या त्या नाका तोंडा डोळ्या सगळीकडे कुंकून हळद असते महाराज. असा पेडा घ्यायचा असा चिकटायचं. मग जाऊ दे त्याच्या नाकात. त्याच्या नागपुड्या बंद झाल्या तरी चालतील. भावना नाही त्याच्यात देव आहे म्हणून. आपल्या कपाळाला असंच लावतो का आपण. आपल्या तोंडात घालण्याऐवजी नाकातच घालतो का आपण पेढे. असं नाही करत ना आपण. जसं आपल्याकरता करतो तसं देवाकरता करावं. पण भावना कमी पडते. भावना ती भावना नसली तर घोटाळा होतो ना महाराज. त्यात भाव असला पाहिजे. शुकाचार्य पाहत होते भगवंताच्या मुखारविंदाकडे. पाहता पाहता भगवान हसला आणि तो हसल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज भक्त फसला. शुकाचार्य फसले आणि हा फसला हे देवाला कळालं आणि कळाल्याबरोबर भगवान अंतर्धान झाला महाराज. भगवान त्या ठिकाणी गुप्त झाले. शुकाचार्य म्हणले जाऊ द्या कोणी असेल. हां गेला असेल कुठेतरी निघून. काय करायचं आपण आपलं ध्यान करूया. परत डोळे बंद केले आणि स्वरूपाचं चिंतन करू लागले महाराज. हे अशिवोहम शिवोहम शिव केवलोहम शिवोहम शिवोहम शिव केवलोहम शिवोहम शिवोहम शिव केवलोहम शिवोहम शिवोहम शिव केवलोहम नित्योहम शुद्धोहम बुद्धोहम मुक्तोहम नित्योहम शुद्धोहम बुद्धोहम मुक्तोहम शिवोहम शिवोहम शिव केवलोहम शिवोहम शिवोहम शिव केवलोहम शिवोहम शिवोहम शिव केवलोहम उमा
his body. I am the soul. Shivoham. I am Shiva. I am not his body. I am the soul. Shivoham. I am Shiva. I am not his body. I am the soul. Shivoham. I am Shiva. I am not his body. I am not his body, I am the soul. Shivoham, I am Shiva. I am not his body, I am the soul. Shivoham, I am Shiva. I am not his body, I am the soul. Shivoham, I am Shiva. महादेव की जय। I am not this body, I am the soul. Shivoham, I am Shiva. I am not this body, I am the soul. Shivoham, I am Shiva. स्वरूपाचं चिंतन करतायत ना, शिवोहम शिवोहम शिवकेवलोहम नित्योहम शुद्धोहम बुद्धोहम मुक्तोहम, स्वरूपाचं चिंतन आहे. आय एम नॉट दिस बॉडी, हे शरीर म्हणजे मी नाही. आय एम दिस सोल, सोल म्हणजे आत्मा. मी आत्मा आहे, हे शरीर म्हणजे मी नाही. मी आत्मस्वरूप आहे, मी चैतन्य स्वरूप आहे. स्वरूपाचं चिंतन करू लागले, पण आता अवस्था त्याच्या पुढे ढळाली होती ना महाराज, तिथपर्यंतच थांबली नव्हती. कारण फक्त त्या ठिकाणी मी ब्रह्मरूप आहे एवढं जाणूनच थांबायचं असं संतांनी सांगितलं नाही, त्याच्या पुढे जाण्याचं शिकवलंय. काय शिकवलं माहिती आहे तुम्हाला? टाळा टाळी लोपला नाद, आंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिताची अटला भेद, आणि ज्ञान गिळून निघावा गोविंदुगा. ज्ञान गिळून त्या ठिकाणी गोविंदाला गाणं, हेच महत्वाचं चिंतन आहे महाराज. म्हणून शुकाचार्यांची अवस्था ज्ञानापर्यंतच राहिली नव्हती, ज्ञानाच्या पलीकडे त्या ठिकाणी जाऊन पोहोचले होते. ज्ञान तर बांधलं होतं, आणि खरं सांगू जे आजतच त्याला तीन तीन बारे म्हणायची काय गरज आहे, परत परत म्हणायची काय गरज आहे. मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, काय गरज आहे म्हणायची? म्हणे शिवोहम शिवोहम शिवोहम, आहेच ना तू शिव, कशाला तीन तीन बारे शिव म्हणतो? आहे जाणून घे, मस्त होऊन जा. पण लोक तेच जपत बसतात महाराज, कशाला जपायचं? अहो जाणायचं, मानायचं, मस्त होऊन जायचं. मस्ती आहे परमार्थाची, त्या मस्तीत जायचं. हा जनक राजा आहे ना मघाचा, त्याला याज्ञवल्क्याने उपदेश केला, आणि तो तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला, आणि त्याला ज्ञान झालं अहम ब्रह्मास्मी. गेला जंगलामध्ये, बसला डोळे लावून, म्हणला अहम ब्रह्मास्मी अहम ब्र. तुम्ही ऐकतात ना पण सगळेजण, ऐकतात ना सगळेजण, लक्षपूर्वक ऐका. तो लागला अहम ब्रह्मास्मी जप करायला. अष्टावक्रमुनी रस्त्याने चालले होते, ते कालचे अष्टावक्रमुनी. त्याने पाहिलं, अरे हा तर जनक राजा आहे, ध्यान करतोय, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. हसले म्हणे वेड्या, अरे मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं सतत कशाला म्हणत राहायचं? काय गरज आहे ते म्हणायची? ते तर मानायची गरज आहे. थोडी गंमत करू याची म्हणून त्याच्या समोर जाऊन बसले अष्टावक्रमुनी. एका हातात कमंडल होता आणि एका हातामध्ये खोबडी होती. खोबडी म्हणजे ते माळ जपताना हात अवघडून जातो मग खालून डेंगी द्यायची ती, असं त्या ठिकाणी ते हाताचा आधार असणारी ती काठी, त्याला खोबडी म्हणतात. ती असं समोर नेऊन ठेवली, आणि ती समोर ठेवल्यानंतर अष्टावक्रमुनी जनकाच्या समोर म्हणू लागले, हा कमंडलू माझा आहे, ही खोबडी माझी आहे, हा कमंडलू माझा आहे, ही खोबडी माझी आहे. जनक म्हणत होता अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी. त्याला वाटलं कोणीतरी खोडसाळा आला असेल, त्यानं अजून मोठ्यानं म्हणत अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी, अजून मोठ्यानं, हे अजून मोठ्या, हा कमंडलू माझा आहे, ही खोबडी माझी आहे. दोघांनी जोर धरला. मग मात्र जनकाने विचार केला, जाऊ द्या, कोणी असेल खोडसाळा, आपण डोळे उघडून पाहू कोण आहे.
डोळे उघडले पाहत होतो काय अष्टावक्र महामुनी होते. अरे म्हणे महाराज तुम्ही? हो म्हणे मीच आहे. मग एवढे मोठे तुम्ही मुनी माझी थट्टा करतात? म्हणे बिलकुल थट्टा करीत नाही. म्हणून मग हे कशाला म्हणतात हा कमंडलू माझा आहे, ही खोबडी माझी आहे? तुमचाच कमंडलू आहे आणि तुमचीच खोबडी आहे. मी कुठं म्हणतोय माझा आहे म्हणून? तुमचंच आहे ते. अष्टावक्र महामुनी हसले, म्हणले वेड्या, अरे हा कमंडलू जर माझा आहे तर मी तीन तीन बाऱ्या म्हणत बसायची गरज नाही. कमंडलू माझा, कमंडलू माझा, कमंडलू माझा, तो आहेच ना माझा. जे माझंच आहे त्याचा जप करायची काय गरज आहे? तसा तू ब्रह्मरूपच आहेस. तू तीन तीन वेळेला मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे म्हणायची काय गरज आहे? लोक म्हणतात आम्ही त्या ठिकाणी जप करतो, आम्ही ध्यान करतो, आणि आम्ही त्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, शिवोहम शिवोहम असं त्या ठिकाणी जप करतो. करतो कशाला तो जप? अरे मान ना, त्या भूमिकेवर जा ना. असं नाही होत महाराज. असं सांगायला लागलं की मग ते त्या ठिकाणी विरोधाभास वाटतो, असं वाटतं बाबा काहीतरी विरोधातलं बोलतो आहे. नाही विरोधातलं बोलत, वस्तुस्थितीतलं सांगतोय. शुकाचार्य ध्यान करू लागले, पण ध्यानच लागे ना आता. का बरं लागत नव्हतं माहिती आहे? तो पाहिला होता ना डोळ्यांनी कन्हैया, आता तोच डोळ्यासमोर येऊ लागला. तो चित्तातून जाईच ना महाराज काही केलं. आणि मग मात्र त्या ठिकाणी काय करावं आता? कोण असेल तो? माझ्यासमोर आला होता, किती सुंदर होता, त्याचं सौंदर्य पाहून चित्त व्याकुळ झालं. तो कोण असेल तो? आता मला कोण सांगेल तो कोण होता? माझ्या डोळ्यासमोर जो आला होता तो माझ्याकडे पाहून हसत होता. कोणाला विचारू? मग लक्षात आलं, अरे मी ज्या वेळेला जन्माला आलो ना त्यावेळेला त्या शाम्यप्राश आश्रमाच्या समोर त्या ठिकाणी माझे वडील माझ्या मागे धावत होते. ते व्यासदेव जे आहेत त्यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांनाच विचारलं पाहिजे तो कोण होता. धावतच निघाले शुकाचार्य व्यास आश्रमाच्या दिशेने. व्यासदेवाने इकडे भागवताची रचना तयार करून ठेवली होती. हका मारू लागले मोठमोठ्याने, बाबा बाबा बाबा. व्यासदेव जे विचार करतात कोण बाबा बाबा म्हणत आलाय? समोर आले शुकाचार्याने साष्टांग प्रणिपात केला व्यासांच्या समोर. म्हणू लागले, बाबा मला सांगा कोण होता तो, बाबा मला सांगा कोण होता तो. व्यासदेवाने उचलून घेतलं शुकाचार्यांना, हृदयाला लावलं. म्हणे अरे बाळा जरा बैस, दमून थकून आलास, तुझ्या टाळूचा वास घेऊ दे म्हणे मला, अवग्रहण करायचंय. कुठे गेला होतास किती दिवसापासून? जरा थांब, पाणी वगैरे पी, थोडा नाश्ता कर, जरा शांत हो. ते म्हणले ते सगळं नंतर करू, आधी मला सांगा तो कोण होता. अरे पण कोणाला पाहिलंस तू? मला सांग ना जरा कोणाला पाहून आलास. आणि मग सांगायला सुरुवात केली महाराज शुकाचार्याने, बाबा तो फार सुंदर होता, फार दैदिप्यमान होता, त्याचं सारखं सौंदर्य जगामध्ये कुठेच पाहायला मिळालं नाही. तो सावळा सुकुमार होता, कर्दळीच्या गाभ्यासमान त्याचे चरण होते. तो देहोडा चरण उभा राहिला होता. त्याचा एक पाय सरळ आणि एक पाय तिरका होता. त्याची नखस पटिका समान दैदिप्यमान होती. त्याने पिवळा पितांबर धारण केलेला होता. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक होती. ज्याचं उदर त्रिवलीने युक्त होतं. ज्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. ज्याचे हनवटी अतिशय मोहक आहे. ज्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. ज्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. ज्याच्या भुवया धनुष्याकृती आहेत. ज्याचे डोळे कमलासमान आनंददायक आहेत. ज्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्यानं कपाळावर मैलागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराचा तिलक दिलेला आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले घातलेले आहेत. त्यानं मस्तकावर मोर मुकुट धारण केलेला आहे. ज्याचे हात अतिशय सुंदर आहेत. ज्यानं हातांमध्ये त्या ठिकाणी पावा घेतलेला आहे. त्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. आपल्या हातामध्ये असणारी मुरली आधारावर ठेवून तो वाजवतो आहे. आणि तिरक्या नजरेनं माझ्याकडे पाहत माझ्याकडे हसतो आहे. माझ्याकडे पाहून तो हसतो आहे, मला वेधून घेतो आहे. मला त्याच्याशिवाय आता दुसरं काही दिसत नाही. मला त्याच्याशिवाय आता दुसरं काही कळत नाही. बाबा मला सांगा ना हा कोण आहे? एवढा सुंदर आहे, त्याच्यासारखं सुंदर जगात कोणी नाही. मला सांगा ना तो कोण आहे? तुम्ही ऐकतात सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. माझ्या शब्दांबरोबर जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला माझा कन्हैया दिसला असेल. तो मोठा गोड आहे महाराज. रोज त्याचं असं ध्यान करत जावं. त्याचं असं ध्यान कराल तर त्याच्या जवळ जाल.
आणि त्याची जवळीक जर मिळाली तर जगाची जवळीक कराविषयी वाटणार नाही, जगापासून त्या ठिकाणी दूर जावं असं वाटेल, ही जगातली सगळी उपाधी वाटेल.